10,000 रुपये बोली जर लागली होती. आणि या बेसमध्ये अक्षय कोकाटे नॉन स्ट्राइक इनला बॉलिंग मार्क गोलंदाज एम डी पॅन्थर. आपण पाहतोय बॉलर्स नेम निलेश. निलेश धापशी बॉलिंग मार्क वर सामना सुरुवात या ठिकाणी होत आहे. पहिलं षटक मांडी पॉवर प्लेचा पहिली इनिंग फलंदाजी ओम साईराम लायन्स एम डी पॅन्थर गोलंदाजी. पहिला चेंडू निलेश धापशी कडनं महेश भोईरियास. पहिल्या चेंडूवर मात्र डिफेन्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला तो एक धाव मात्र पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट होते, खातं खोललं जाते महेश भोईरचं ओम साईराम लायन या टीमचं. एकंदरीत जर पाहिलं तर टार्गेट कुठपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो हे पाहायला मिळेल या 8 षटकांमध्ये. यातील पहिलं षटक मार्गस्थ निलेश धापशी करतोय आणि धावसंख्या एका चेंडूर एक धाव मात्र मिळालेली आहे. खातं खोलल्यानंतर स्ट्राईकला फलंदाज जबर बाळगतायत अक्षय कोकाटे. अप्रतिम बॅटिंग वाडा शहर लीग मध्ये पाहायला मिळाली होती. अक्षय कोकाटेच्या माध्यमातून अप्रतिम इनिंग साकारली होती आणि प्रत्येक मॅच मध्ये लगातार 6 मॅचेस मध्ये पहिल्या चेंडूर षटकार वाडा शहर लीगच्या बॅटमध्ये मात्र नावावर आहे. दरम्यान निलेश धापशी एक ओपनिंग उपमेखा गोलंदाज कर्तव्य दक्ष कोण खेळणार या षटकामध्ये पाहायला मिळणार आहे. फलंदाज की गोलंदाज प्रेक्षकांच्या नजरा खेळपट्टीवर काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर. दुसऱ्या चेंडूवर मिस फील्ड चेंडू आतोय थेट लॉंग स्टॉप कडे सीमा रेषा पार वाईट प्लस बाउंड्री चौकार सावली क्रिएशन बाउंड्री डिझे आणि चौकाराच्या मदतीने प्लस व्हाईट अशा एकंदरीत 5 धावा अतिरिक्त मिळत आहेत ओम साईराम लायन्स संघाला. धावसंख्या फळकावर पाहतायत 6 या आकड्यावर. अजूनही 5 चेडूचा खेळ बाकी आणि निलेश धापशी कडनं मात्र व्हाईट बॉलची चुकी होती आणि क्षेत्ररक्षकांना गाफिलता होते आणि 5 धावा बहाल केल्या जात आहेत ओम साईराम या संघाकडे. ओम साईराम लायन्स टीम ओनर विपुल पाटील, देहरजे विनोद पाटील देवघर, राहुल भोईर बिलोशी, जितेंद्र पाटील खरिवली. ओम साईराम लायन्स टीम ओनर एम डी पॅन्थर टीम ओनर मिलिंद देशमुख साहेबांचा संघ. एकमेकांसमोर दोन हात करतायत. षटक पहिलं मार्गस्थ होतं. पहिलाच चेंडू हाताला दुसरा चेंडू हातात मात्र अतिरिक्त धाव व्हाईट प्लस बाउंड्री पाहायला मिळाली 7 धावांवर. पहिला चेंडूचा समाप्त ओम साईराम लायन षटकाने. दुसरा चेंडू निलेश धापशी कडनं राईट आर्म राऊंड विकेट. या बेस्ट मात्र शॉर्ट बॉल वर अप्रतिम फ्लाइट दिली चेंडूला निर्धाव चेंडू. अक्षय कोकाटे मात्र बीट होतोय. चेंडू नजरेमध्ये बसत नाही. निर्धाव चेंडू 2 चेंडू आणि 6 धावा. षटकातील तिसरा चेंडू निलेश धापशी कडनं अक्षय कोकाटे असं हाताळत जाईल. सज्ज होतोय गोलंदाज पब्लिक क्रीज मध्ये. आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंडला अक्षय. काय घडेल या तिसऱ्या चेंडूवर. सामना अप्रतिम मात्र टफ व्हायला मिळणार आहे. मात्र अप्रतिम चेंडू कम बॅक करतोय. जरी अतिरिक्त धावा गेल्या परंतु 2 बॉल डॉट कटान रन रेट मात्र कव्हर करण्याचा कर्तव्य दक्षता इशारा निलेश धापशी कडनं पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ पाता पाता होतोय. धावसंख्या 6 वर ओम साईराम लायन संघाची. षटकातील अजूनही 3 चेंडू मॅनरी पॉवर प्ले मध्ये मात्र सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. मिड ऑफ कव्हर कव्हर पॉइंट स्लीपला त्याचबरोबर पाहिलं तर शॉर्ट लेगला शॉर्ट स्क्वेअरला अप्रतिम क्षेत्र सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक 2 तैनात करण्यात आलेले आहेत. वॉट अ शॉट या व्यासमाता पुढच्या चेंडू मात्र थेट हवेमध्ये जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि कॅच देऊन बसतोय अक्षय कोकाटेचा पारिसांत. 0 वर आउट अक्षय कोकाटे. 0 बाद होम साईराम लायन्सला हादरा बसतोय पहिल्या विकेटचं पदक. नक्कीच चौथ्या चेंडूर मात्र कॅच आउट केला त्या अक्षय कोकाटे या एम डी पॅन्थरच्या क्षेत्ररक्षकाकडनं. प्रतिम गोलंदाजी निलेश धापशीकडनं. चौथ्या चेंडूर मात्र विकेट मिळते. 4 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर 7 धावांवर आतापर्यंत रोखलं गेलंय ओम साईराम लायन्स या फलंदाजी करताना. महेश भोईर आपण क्रीज वर पाहताय. साथीला येतोय फलंदाज मनीष. समीर समीर होते फलंदाजीसाठी ओम साईराम लायन. स्ट्राईकला महेश भोईर वाडा एक्सप्रेस. आपण पाहताय तर पहिली मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर बाईक प्लॅटिना ज्याला मिळाली होती. पहिलं WPL कोण विसरणार आणि ती मॅन ऑफ द सिरीज. षटकातील 5वा चेंडू हाताळत जातोय निलेश धापशी कडनं स्ट्राईक एंडला महेश भोईर यास.
What a shot! Run a break, come on, drive. The chendu matra deep khurgade laugh kela to ek do minute dusra break kela to chendu matra. Sima Resha Bal Sauli Creation Rela Kramit Saukar. Home side on line. शांत हवा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है। आणि प्रेक्षकांकडून मात्र या ठिकाणी फरमाईश येते की WPL लीगचं गाणं जे बनवण्यात आलेलं ते मात्र वाजवले. डीजे मास्टरला विनंती प्रेक्षकांना येते. तर या पाचव्या चेंडूत चौकार पाहिलात महेश भोईनं मात्र सुरुवात केली आहे. रन मशीन ज्याला म्हटलं जातं ऑलराऊंडर होम सैराम लायन्स स्ट्राइकिंगला महेश भोई स्ट्राइकिंगला लेश तापशीकडनं षटकातील अंतिम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. काय घडेल मॅन रिपब्लिकच्या पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवर? फुल शॉट, व्हॉट अ बॅटिंग टाइमिंग एंड टेम्परमेंट. महेश भोई ऑन फायर, दॅट्स One bounce bounty once again, Sauli Creation Saukar. Wada, Premier League, Premier League. हाताळलेले दापशीनं पहिल्या षटकामध्ये विकेट मात्र मिळालेले दापशी अक्षय कोकडला झिरोवर बाद केलं. परंतु महेश बाप झालं शेवटच्या दोन चेंडू लगता दोन चौकार. मध्यम उंचीवर मात्र चेंडू ठेवण्यात आला होता, कमी आणि जास्त नाही अशा पद्धतीनं मात्र चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळला होता. त्या खेळीवर करताना मात्र फलंदाज बीट झाले समीर. षटकातील दुसरा चेंडू मेजर सुनील थालेकर कडनं. ओमसाईराम फलंदाज आपण पाहताय समीर स्ट्राईक एंडला. दुसरा चेंडूवर सुद्धा लगातार डॉट बॉल बीट होत आहेत फलंदाज. महेश भोई रन रेट कव्हर करतायत पण फलंदाज मात्र डॉट बॉल होतात बीट होत आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुनीलचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने करतो तेवढंच फलंदाज मी कौतुक करेन. चांगल्या पद्धतीने महेश भोईनं दोन चौकार ठोकले गेले. पण क्रिकेटमध्ये जे घडलं त्यापेक्षा जे घडणार आहे त्यावर मात्र लक्ष केंद्रित करणं गरजेचं राहणार आहे. क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि फलंदाजांना समान शक्ती एकमेकांसमोर फिरतात एमडी पॅन्थर ओम साईराम लायन्स. षटकातील तिसरा चेंडू हार खेळला तिसऱ्या चेंडूवर. यावेळेस पाहिला तर मिड विकेटला मात्र चेंडू फील्ड केला गेला. दुसरी धाव कॉल केला महेश भोईर क्विकली पोहोचत आहेत अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दोनच्या बढतीनंतर धाव फलक पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वर आपण जर पाहिलं तर धाव संख्या 16 या धाव संख्येवर सांख्यिक 9 चेंडूचा खेळ. मॅन्डरी पॉवर प्लेची दोन षटक जे सर्कलच्या आत्म क्षेत्ररक्षक असतं आणि फलंदाजा सर्कल वर न मात्र मारणारा नामी संधी असते तेवढी मध्ये सुनील थालेकरनं. चौथ्या चेंडूवर या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण करण्या प्रयत्न होतोय. महेश भोईर स्ट्राईक एंडला पोहोचतोय. पंचांकडनं येतो इशारा व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धावेचा हात मात्र हवेमध्ये पसरतायत. अतिरिक्त धाव मात्र मिळाली चौथा चेंडू हाताळताना आणि एकत्रित दोन धाव मिळाल्या. धाव संख्या दोन ने पुढे सरकतोय. धाव फलक आपण पाहतायत ओम साईराम लायन्स 18 या धाव संख्येवर. षटकातील चौथा चेंडू पुनश्चा घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर सुनील थालेकर. स्ट्राईक इनला समोर बिग हिटर वडा एक्सप्रेस महेश भोईर. काय खडेल या चौथ्या चेंडूवर? 40 मिनिटांमध्ये 8 षटक नियमांचं पालन करणं गरजेचं बंधनकारक सर्व संघांना असतील याची नोंद मात्र बोट टीम कॅप्टननं घ्यायची आहे. नक्कीच धावसंख्येच्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये दोन चौकार महेश भोईरच्या बॅटमध्ये दोन बॉल डॉट सुद्धा निलेश दापशीनं केले होते. या षटकात पहिले लगातार दोन बॉल डॉट, तिसरा चेंडू दोन धाव आहेत आणि चौथा चेंडू आता जातोय सुनील थालेकर कडनं. महेश भोईरियास व्हॉट अ शॉट या मॅच मात्र गॅपलाईनच्या इसर माझा चेंडू जातोय. रियल अकॅडमी सावली क्रिएशन ब्रँड पार्टनर चौकार ओम साईराम लायन्स महेश भोईर ऑन फायर. चौकार हॅट्रिक. थँक्यू ओम साईराम लायन्स महेश भोईरची चौकार हॅट्रिक मात्र या ठिकाणी होत आहे. कारण या अगोदरच्या षटकामध्ये लगातार शेवटच्या दोन चेंडू दोन चौकार आणि या षटकातील या चेंडूचा सामना केला चौकार ठोकला चौकार हॅट्रिक महेश भोईरच्या नावावर मात्र पाहायला मिळते. पहिला सामना आणि चौकार हॅट्रिक महेश भोईरनं लगावलेली आहे. धावसंख्या जर पाहिली एकंदरीत 22 या आकड्यावर पोहोचलेली. चार चेंडूच्या समाप्तीनंतर सांख्यिक 10 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 22 वर आहे ओम साईराम लायन संघाची. सुनील थालेकर एमडी पॅन्थर संघाचा गोलंदाज पाचवा चेंडू घेऊन येतो महेशास. होल शॉट ये तो फेवरेट शॉट है महेश भोईर का. लॉन्ग लेग के ऊपर से खेला उठा के बल्ला घूम गया और ये अब अंपायर डिसीजन आता हुआ. दैट्स अ ह्यूज सर्कुलेशन सिक्स डीजे. देखे
कैसा खेल खेला है तूने आज यहाँ रे हे हे देख तेरा जमाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे जोश तेरा बाढ़ो दे जिंग थोड़ी उदे क्रिकेट मैदानात देख तेरा खेल ऐसा देखे जमाना यूट्यूब लाइव टेलिकास्ट वर आपण पाहतायत वाडा प्रीमियर लीग 2018 वाडा प्रीमियर लीग च्या गाण्यामध्ये मात्र एक नजाकत्ता आणि तेवढीच नजाकत्ता या क्रीज वर पाहायला मिळते. षटकाच्या या शेवटच्या चेंडू प्रहार केला नो मॅच चेंडू आतोय सिंहाराच्या बार वन माऊंटचा चौकार मॅच वरच्या बॅट मारणार रिअल अकॅडमी सारखी Tournament Wada Premier League Premier League Wada Premier League Thank you Premier League. एकंदरीत जर पहिला धावसंख्या फळकार पाहताय दोन षटक समाप्त होत असताना धावसंख्या 32 या कुपन्स कोणाकडे आहेत त्यांनी आणून द्यायचे आहेत. एबी वॉरियर संघाला कुपन्स पोहोचवायचे आहेत. लीग सदस्य आपण जर पाहिलं तर धावसंख्याच्या अनुषंगानं अप्रतिम हल्ला बोल शेवटच्या तीन चेंडूवर एक षटकार दोन चौकार महेश वैद्यनं ठोकले आणि धावसंख्या पोहोचली 32 या आकड्यावर. नक्कीच दोन षटकार खेळलाय 12 चेंडूमध्ये 32 धावा आणि महेश भोर वैयक्तिक 23 धावांवर खेळतो या 32 धावांमध्ये. तिसरं षटक आता गोलंदाज MD पांथर बॉलर्सनी प्लीज स्कोर निलेश धापशी बॉलिंग मार्कवर आपण पाहतात वैयक्तिक दुसरं सांख्यिक तिसरं षटक हाताळताना स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतायत समीर नॉन स्ट्राईक एंडला महेश भोईर 23 धावांवर खेळतोय महेश भोईर. यतीश सांबरे आपण कुठे असाल आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. यतीश सांबरे राकेश पांडे आपली वाट पाहतायत यतीश सांबरे. दरम्यान 30 या षटकाला सुरुवात पहिला चेंडू हाताळे निलेश दापसी स्ट्राईकला फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन समीर काय घडेल या पहिल्या चेंडूवर. षटकातील पहिला चेंडू निलेश दापसीकडून आता जातोय. पहिला चेंडू समीर मात्या डिफ्लेक्ट करायला प्रयत्न चेंडूला केला होता पॉइंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं MD पंतरकडनं आणि धावसंख्या मात्र या चेंडूवर रोखली गेली सीमित राहते 32 या आकड्यावर. सांख्यिक 13 चेंडू 32 धावा ओम साईराम 13 चेंडूमध्ये 32 धावांवर खेळताना महेश भोई नॉन स्ट्राईक एंड स्ट्राईकला समीर बॉलिंग मार्कवर निलेश धापशीकडनं दुसरा चेंडू आतरण्यासाठी सज्ज होतोय समीर यास. मात्र प्रतिम लाईन त्यातले निले धापशीकडनं चेंडू हाताळला गेला निर्धाव चेंडू डॉट बॉल दोन चेंडूचा खेळ यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. डे नाईट क्रिकेटचा महासंघ WPL लीग मिथुन जनाय सगळे अध्यक्ष वाडा क्रिकेट असोसिएशन आणि WPL लीग चे अध्यक्ष माननीय वीरेंद्र ठाकरे साहेब आणि WPL कमिटी अप्रतिम मात्र या वर्षी देखणं आयोजन मात्र अवघ्या पालघर जिल्हा महाराष्ट्रासमोर जगभरामध्ये माध्यमातून मात्र युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतंय थेट प्रेक्षेपण. पुष्कळ प्रयत्न आहे मध्ये चेंडू मिसा मिक्स शॉट रोमेच्या चेंडू क्षेत्र क्षेत्र ठिकाणी नाहीये एक धाव मिळते महेश भोई स्ट्राईक एंडला जातोय धावसंख्या एक न पुढे सरकते धाव फटकावर 33 या आकड्यावर. या तीन चेंडूमध्ये मात्र एकच धाव दिलेली आहे ती निलेश दापशीनं. जेव्हा जेव्हा महेश भोई नॉन स्ट्राईक एंडला आपण उभे राहताना पाहिले त्या त्यावेळेस मात्र तीन चेंडूमध्ये एक एक धाव आलेली आहे. जेव्हा महेश भोई स्ट्राईक एंडला येतात त्यानंतर पुढील तीन चेंडू मध्ये 10-11 धावा मात्र खेचल्या गेलेल्या आहेत. या षटकामध्ये काय घडेल निलेश दापशीकड आता मध्ये अजूनही तीन चेंडू आहेत महेश भोई स्ट्राईक एंडला आहे 23 धावांवर खेळतोय चौथा चेंडू निलेश दापशीकडनं महेश भोईर यास. वडा प्रीमियर लीग ला पहिल्याच डे नाईट म्हणजे मॅच मध्ये पहिल्याच दिवशी मात्र या नाईट मध्ये भेट देत आहेत हल्ल्या तमाम सर्व क्रिकेट शौकीनांचं आणि युट्यूबवर जे व्हिवर्स मात्र आनंद घेत आहेत WPL लीग 2018 त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. वाडा तालुक्यातील अप्रतिम आयोजन आपण पाहत आहेत युट्यूबच्या माध्यमातून WPL लीग 2018 प्लॅटिनम बाईक मॅन ऑफ द सिरीज आणि गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ मॅच ला अनेक पाहायला मिळत आहेत. षटक तिसरं चौथा चेंडू आता जातो निलेश दापशीकडनं 33 धावसंख्या असताना.
एक या वेस मात्र एक धावन का कवर पॉइंट बॅकपॅडला मात्र चेंडू मात्र फील करण्या प्रयत्न शॉट कवरला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कर पाहायला मिळालं एमडी पॅन्थर कडनं. धाव संख्या 34 या आकड्यावर पोहोचते. तिसऱ्या षटकातील चार चेंडूचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 16 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय तिसऱ्या षटकातील. निलेश धापशेने मात्र प्रगतीपथावर हे षटक हाताळलं असं म्हणायला हरकत नाही. चार चेंडूंमध्ये तरी चांगली कामगिरी सध्याच्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. चार चेंडू दोनच धावा खर्च केलेले आहेत. धावसंख्या 34 वर 16 चेंडूंमध्ये ओम साईराम लायन. एमडी पॅन्थर गोलंदाज निलेश धापशे गणेश षटकाधी 5वा चेंडू. नो मीटिंग नो वेस्ट टाइम. काय घडेल या 5व्या चेंडूवर? व्हॉट अ शॉट. टाइमिंग की आहे बात बेहतरीन. यहाँ पे दैट यूज सिक्स है. ट्राई किया था फील्डर ने लेकिन हुआ नहीं. रियल एकेडमी सावली क्रिएशन दैट्स यूज सिक्स है. होम साईराम लायन्स समीर ऑन फायर. धाव संख्या झपाट्याने मात्र स्कोर कार्ड वर पुढे सरकते. 40 या धाव संख्येवर 5 चेंडूचा खेळ झालाय. 30 षटक सुरू असताना 40 धाव संख्येवर पोहोचले. 17 चेंडूंमध्ये ओम साईराम लायन्स. षटकातील अंतिम चेंडू आता जाईल निते धापशीकडनं. निलेश रोखणार का? समोर बिग हिटर समीरच्या बॅटमध्ये नुकता निघाला षटकार पाहिला. वन सेकंड बॉल शॉट गॅपला ज्याच्या चेंडूमध्ये लाभ केला होता. यावेळेस मात्र षटकाच्या चेंडूखाली येता येता यावेळेस एकदा पूर्ण होते. षटकाची समाप्ती यावेळेस मात्र होते. एकच धाव या शेवटच्या चेंडूवर. हल्ला बॉल फलंदाईला सुरुवात झाली ओम साईन लायन्स कडनं. एक विकेट मिळाली या 3 षटकांमध्ये. एमडी पॅन्थर संघाला काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत एक संगीत ऐकूया. डीजे मास्टरला संधी. सामना आतमध्ये चौथा षटक आता यादव ड्रिंक ब्रेक होणार आहे. प्रेक्षकांच्या नजरा खेळपट्टीवर. 18 चेंडूमध्ये धाव संख्या प्रकार आपण पाहिली 41 लॉस ऑफ 1 विकेट. ओम साईराम लायन्स स्कोर ऑन बोर्ड. डब्ल्यूपीएल लीग 2018 आपण पाहत आहेत. नाईट डे नाईट क्रिकेटचा मास संग्राम एक भव्य प्रकाश स्वतःमध्ये आपण पाहत आहेत. डब्ल्यूपीएल लीग दरवर्षी एक ब्रँड आणण्याचा प्रयत्न वाडा क्रिकेट असोसिएशन डब्ल्यूपीएल लीग कमिटीद्वारे मात्र पाहायला मिळत आहे. मॅन ऑफ द सिरीज प्रत्येक वर्षी बाईक. पहिल्या वर्षी महेश भोईनं बाईक घेतली. सैरा शेखनं दुसऱ्या वर्षी बाईक घेतली. त्याचबरोबर विकी कायनं मागच्याच वर्षी तिसऱ्या सीझनमध्ये बाईक मॅन ऑफ द सिरीज मिळाली. आणि या वर्षी कोण घेणार आहे प्रश्नचिन्हाची पहिली नाईट आपण पाहतायत. आणि दरम्यान षटक हातात जाईल. चौथा पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर मल्हार मल्हार देशमुख. षटकातील पहिला चेंडू महेशास समीर. या समीर मात्र यावेळेस बीट झाले. अपीलचा प्रयत्न मल्हार देशमुख कडनं पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी मिळते. धाव फलक 42 या धाव संख्येवर पोहोचतोय ओम साईराम संघाचं लाईन संघाची. आणि मात्र 42 धावांची चांगली सरासरी घेण्याचा प्रयत्न. या अनुषंगाने महेश भोईर क्रीजवर उभा आहे आणि साथीला समीर विस्फोटक फलंदाज सुद्धा साथ देतोय. गोलंदाज मात्र यावेळेस विकेट घेण्याचा प्रयत्न करतायत. बघूया कुठपर्यंत कुणाला यश येतं. फलंदाज की गोलंदाज बहरते हे मात्र पाहायला मिळणार. षटकातील दुसरा चेंडू आता जातोय मल्हार देशमुख कडनं. स्ट्राईक एंडला बिग हिटर ऑलराउंडर वडा एक्सप्रेस महेश भोईर. ओम साईराम लायन्स संघाचा फलंदाज कर्णधार स्वतः स्ट्राईक एंडला आहे. मल्हार बॉलिंग मार्कवर आपण पाहतायत. दुसरा चेंडू आता जातोय मल्हार कडनं. षटकातील दुसरा चेंडू महेश भोईर तयार. गोलंदाज मल्हार तयार. दुसरा चेंडू सामना करेल महेश भोईर. मल्हार आणि महेश भोईर मध्ये संघर्ष या षटकामध्ये. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. चौथं षटक हाताळतोय मल्हार. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू स्टेपर करण्याचा प्रयत्न वडवाडेंग. आणि यावेळेस मात्र पाहिलं तर डीपला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीने मात्र कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक डीपला दोन धाव मात्र वाचवल्या गेल्या. चौकार अडवला गेला. महेश भोईनं दोन धाव मात्र चपळ्यानं चतुर्यानं पूर्ण केल्या गेल्या. धाव संख्या 2 ने पुढे सरकतो. धाव फलक 47 या आकड्यावर. चौथ्या षटकातील 2 चेंडू झाले. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या तिसऱ्या चेंडूवर काय घडेल. मल्हार आणि महेश मधील संघर्ष मात्र कसोटीने पाहायला मिळतोय.
एवढेच मात्र रिफ्लेक्ट केला चेंडू निश्चित स्वरूपाने हलका शॉट मात्र सरकारच्या आतमध्ये चेंडू मात्र स्वतः बॉलिंग तुम्ही क्षेत्ररक्षण करता येते. मल्हार देशमुख एक धाव मात्र महेश कव्हर करतो. या चेंडूवर धाव संख्या एकने पुढे सध्या 45 या आकड्यावर पोहोचते. तीन चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडू हाताळताना मात्र चार धावा खर्च आल्यात. तर मल्हार देशमुख एमडी पॅन्थर गोलंदाजाकडनं एक चांगल्या पद्धतीने मात्र महेश भोईर आणि समीरला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवले. अजून तीन चेंडू बाकी आहेत आणि डिंग ब्रेक यानंतर होणार आहे. बघूया चौथ्या चेंडूवर काय घडेल. केस यापुढे आपण सामना पाहणार आहोत. वाडा स्ट्रायकर वर्सेस कोज चॅलेंजर मधील फाईट. शॉर्ट बॉल अप्रतिम हाताळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. मल्हार देशमुखकडनं डॉट बॉल जातोय. समीर मात्र बीट होत आहेत. धावसंख्या स्थिमित राहते 45 या आकड्यावर. षटकातील पाहता पाहता चौथं षटक मार्गस्थ होता. चार चेंडू समाप्त झालेत आणि दोन चेंडू नंतर ड्रीम ब्रेक होणार आहे. पाचवा चेंडू मल्हार देशमुखकडनं लेफ्ट हँड बॅट्समन समीर यास. पाचवा चेंडू सौ बाजूने जनसमुदाय दाटलेला दर्दी टेनिस खेळ शौकीन या ठिकाणी क्रिकेट महासंग्रामाचा डे नाईट चा आनंद घेत आहेत. युट्यूबवर लाखो करोडो प्रेक्षक सुद्धा या मे महिन्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं डे नाईटचं आयोजन वडा क्रिकेट असोसिएशन WPL लीग कमिटी मेंबरकडनं पाहायला मिळतं आणि नक्की दर्जेदार क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न वडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून WPL लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतं कमिटी मेंबरच्या माध्यमातून. आणि त्यात तेवढंच मोलाचं योगदान म्हणजे संघ मालक टीम ओनरांची तेवढी साथ मात्र पाहायला मिळते. एबी वॉरियर आतिश पाटील सर, वैभव ठाकरे सर, ओम साईराम लायन्स, विपुल पाटील, विनोद पाटील सर, राहुल भोईर सर, जितेंद्र पाटील सर, श्री साई चॅम्पियन कल्पेश ठाकरे सर, संदेश ढोणे, दिनेश पाटील, राहुल पाटील सर, त्याचबरोबर श्री बालाजी रॉयल, किशोर वेकंडे सर, श्री गणेशजी इलेवन, कल्पेशजी पष्टे सर आणि वाडा स्ट्रायकर मिथुन निजनाईक, योगेश पाटील सर, को चॅलेंजर अंकुश ठाकरे, जतीन ठाकरे आणि निलेश ठाकरे सर, एमडी पॅन्थर मिलिंद देशमुख आणि श्री बालाजी चॅम्पियन श्री बालाजी ग्रुप ह्या टीम ओनरची साथ आणि भव्य आयोजन या ठिकाणी वाडा क्रिकेट असोसिएशन WPL लीग कमिटीचं पाहायला मिळतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव लॉन्ग स्टॉपला मात्र बाउंड्री जाणारा चेंडू मात्र अडवला गेला आणि याचबरोबर आपण पाहतोय पाचव्या चेंडूवर एक धाव मिळाली. धावसंख्या फळकावर 46 वर शेवटचा चेंडू चौथ्या षटकात हाताळणं बाकी आणि ड्रीम ब्रेक या ठिकाणी होणार आहे आणि वाडा लीगचं मधुमेह संगीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे या चेंडूच्या समाप्तीनंतर. चार षटकातील खेळी मात्र पाहिली तर एकंदरीत 24 चेंडूमध्ये धावसंख्या 46 वर एक विकेट गमावताना ओम साईराम लायन्स 23 चेंडू 46 धावसंख्या आतापर्यंत धाव फळकावर लावतोय. होग्या शेवटचा चेंडू बॉलिंग मार्कर गोलंदाज आपण पाहतायत. मल्हार देशमुख षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज महेश भोईर 46 धावसंख्येवर ओम साईराम लायन. रिवासिप खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूला फ्लाईट दिली गेली. पेस थोडासा कमी करण्यात आला होता. महेश भोईर मात्र बीट झाले. निर्धाव चेंडू गेला. चार षटकांची सांगता या ठिकाणी होते. ड्रिंक ब्रेक होते. रणा प्रति या पाचव्या षटकात तोपर्यंत एक मधुमे संगीत. खेलेंगे प्लेयर्स यहाँ दिलो जान से है करारा शॉट कभी बोल डाउन उछलेंगे नंबर वन ही बखा टूर्नामेंट वाड़ा प्रीमियर लीग वाड़ा प्रीमियर लीग प्रीमियर लीग वाड़ा वाडा प्रीमियर लीग 2018 थरार आपण पाहता युट्यूबवर. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर टू व्हीलर बाईक प्रत्येक मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचला या ठिकाणी दिली जाते. अप्रतिम आयोजन आपण पाहतायत. दिग्गज दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत आहेत. मॅन ऑफ द मॅच माऊली मोटर्स प्रोप्रायटर प्रफुल्ल ढोणे साहेबांकडनं गिफ्ट हॅम्पर सावली क्रिएशन कडनं टी शर्ट मॅन ऑफ द मॅच हरेश पाळवी साहेब आणि न्यू हॉलंड ट्रॅक्टर अधिकृत विक्रेता श्रीकृष्ण एंटरप्राइजकडनं गिफ्ट हॅम्पर माननीय कैलासजी कैलासवासी
अजित शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी, पराग पाटील याचकडनं भवानी स्वीट वाडा याचकडनं स्वीट बॉक्स, रियल प्लेयर ऑफ द मॅच रियल अकॅडमी वाडा याचकडनं संचालक शशांक ठाकरे, विशाल ठाकरे याचकडनं आकर्षक ट्रॉफी आणि डबल ए बॅक सफर पटेल कुडूस याचकडनं गिफ्ट हॅम्पर, एक्स वन ऍक्टिव्ह पावडर गिफ्ट हॅम्पर आणि ईसीओ सचिन पष्टेसर याचकडनं गिफ्ट हॅम्पर, असे अनेक गिफ्ट हॅम्पर एका मॅन ऑफ द मॅचला तब्बल 9 गिफ्ट हॅम्पर आणि ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. हे भव्य आयोजन दर्जेदार क्रिकेट वाडा प्रीमियर लीग 2018 आपण पाहतायत. बघूया ब्रेक, ड्रिंक ब्रेक नंतर परतूया. पाचव्या षटकामध्ये चार षटकं आपण पाहिली तर फलंदाजी ओमसाईराम लायन्सची आणि एमडी पॅन्थर संघाची गोलंदाजी करताना एक विकेट एमडी पॅन्थर संघाला मिळाली आणि 24 चेंडूमध्ये धावसंख्या उभारलेली ओमसाईराम लायन्सनं 46 धावा. महेश भोईर वैयक्तिकरित्या जर पाहिलं तर अप्रतिम कामगिरी करतोय. महेश भोईर न झाले तर 2 लगातार 3 चौकार, वैयक्तिक 4 चौकार आहेत आणि 1 षटकार आहे आणि त्याच्या मदतीनं महेश भोईरची धावसंख्या जर पाहिली आतापर्यंत खेळताना 23 या धावसंख्येवर खेळतोय. षटक हातात आहे, पाचवं बॉलिंग मार्कर गोलंदाज आपण पाहतायत आणि समीरची जर इनिंग पाहिली महेशच्या साथीला साथ देतोय. महेश 28 धावांवर खेळतोय आणि समीर 12 धावांवर. फुल टॉस चेंडू नामी संधी, एक मात्र सोपा चेंडूवर मात्र फटका मारण्यासाठी गेले होते परंतु सोप टेनिस क्रिकेट मध्ये काहीच नसते गोलंदाजी दर्शवलं आणि विकेट मात्र होते समीरच्या बारीसांत विकेट, विकेट क्रमांक 2 ओमसाईराम लायन्स. आणि फलंदाज ज्यावेळेस मात्र येतोय मैदानामध्ये भरत बागुलच या ठिकाणी आगमन होतोय. महेश भोईर आणि भरत बागुल कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी गेम प्लॅनिंग करणार एमडी पॅन्थर या ठिकाणी पाहिलं तर जे गेम प्लॅनिंग करतायत योग्य ठिकाणी मात्र विकेट मिळालेली आहे असं मात्र सुनील तालेकर कॉल करत आहेत. परंतु एक क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकातील सामन्याचं पारड हे जड आणि होताना हलकं होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ टप हे समान शक्ती एकमेकांसमोर भिडल्या जात आहेत. एमडी पॅन्थर वर्षे ओमसाईराम लायन्स सामना पाहतायत आणि पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट मात्र घेतली गेली ती गोलंदाज आपण पाहतायत योगेश दिवा. षटका दुसरा चेंडू घेऊन त्याला भरत बागुल एक जबरदस्त फलंदाजी. जगताप मैदान सिबालाई चॅम्पियन फायनल कोण विसरेल भरत बागुलची ती फलंदाजी. ओम सैराम लायन्स समोर चेंडू यावेळेस हाताळा गेला भरत बागुल मात्र यावेळेस जीवदान मिळत जात आहे. अप्रतिम या ठिकाणी मात्र चेंडू हाताळला होता. क्षेत्ररक्षकांची तेवढी साथ मात्र मिळाली नाही. नक्कीच मात्र यात कर्णधार म्हणता उमेश मोरे कोई बात नाही आहे. क्रिकेट आहे यावेळेस पाहिलं तर एक धाव मिळते भरत बागूचं खातं खोललं जात आहे. धावसंख्या फळकार पाहतायत. पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूची सांगता होत असताना 47 या धावसंख्येवर षटकातील तिसरा चेंडू आता जाईल. पाचवा षटक आपण मार्गस्थ होताना पाहतायत. दोन चेंडूमध्ये मात्र पाहिलं तर एका धावेवर आतापर्यंत रोखला एक विकेट घेताना योगेश दिवा यांनी. सुनील थालेकर यावेळेस मात्र प्रमोटिंग करतायत योगेश दिवा यांना, अनुभवाचे काही कानमंत्र देत आहेत. षटकातील तिसरा चेंडू फोल शॉट हे बल्ला कुमार लगा सिक्सर सावली क्रिएशन दॅट्स यू द सिक्सर ओमसाईराम महेश भोईर ऑन फायर डीजे. एक लांब षटकार मात्र महेशच्या बॅटमधून पाहायला मिळतो. महेश भोईर समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे जोश तेरा बाढ़ो दे जिंग थोड़ी उदे क्रिकेट चामाइना. एक अफलातून फलंदाजी वाडीश लॉंगणवाना महेश भोईरच्या बॅटमधून वैयक्तिकरित्या दुसरा षटकार. चार चौकार ठोकलेले दोन षटकार महेश भोईरनं. षटकातील तिसरा चेंडू एकदा चौथ्या चेंडू मात्र एक धाव पूर्ण करतात महेश भोईर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धाव फळकावर. षटकार गेल्यानंतर एक धाव कव्हर केली गेली आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर 54 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत पाचव्या षटकातील. 4 चेंडू मध्ये जर पाहिलं कामगिरी करताना एकंदरीत 8 धावा या खर्च कराव्या लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडू विकेट मिळाली होती पण महेश भोईरने षटकार टोकला. सिंगल डबल धावसंख्येचा प्रयत्न भरत बागुल स्ट्राईक घेतला. पाचवा चेंडू काय कडेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
खरंच मात्र प्रतिम चेंडू रोल झाला होता, चेंडू विकेट किपरने मात्र प्रयत्न केले होते, परंतु नशीब मात्र पुनश्च एकदा भरत बागुलच्या बाजूने येत आहेत. दोन चिवतान मात्र मिळालेली आहेत. पाच चेंडूचा खेळ झालाय, आठ धावा या पाच चेंडू मध्ये आलेल्या आहेत. योगेश दिवा वारंवार विकेटचं टार्गेट ठेवतोय. षटकातील शेवटचा चेंडू महेश भोईर मात्र रन रेट कव्हर करण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्यांनी पाहायला मिळालेला आहे. महेशने मात्र प्रत्येक षटकामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये दोन चौकार ठोकले, दुसऱ्या षटकामध्ये दोन चौकारी षटकार महेशने ठोकला, तिसऱ्या षटकामध्ये समीरने एक षटकार, आणि चौथ्या षटकामध्ये मल्हारनं प्रगतीपथ षटक हाताळलं. आणि आता मात्र निलेश योगेश धापसी कडनं जी कामगिरी पाहायला मिळते, लॉंग स्टॉप कडे चेंडू निघालेला आहे आणि चेंडू आता थेट लॉंग स्टॉपला, सीमा रेषा पार चौकार, सावली क्रिएशन बाउंड्री डिझर्व. समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे देख तेरा समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे जोश तेरा बाढ़ पांच षटक समाप्त झालेली आहे. धाव संख्या 58 नंबर आपण पाहताय, 58 58. नक्कीच अजूनही तीन षटक बाकी आहेत. पहिली इनिंग खेळते ओम साईराम लायन्स संघ. महेश भोईर क्रीज वर ठाण मांडून बसलेला आहे, चौकार षटकारांचा पाऊस पडतोय, त्याचबरोबर भरत बौद्ध साथीला जातोय. आणि या ठिकाणी पाहिलं तर मिस फील्डला चौकार मिळाला. धाव संख्या पाहतायत आपण एकंदरीत 58 वर आणि सहाव्या षटकाला सुरुवात. दरम्यान सहाव्या षटकातील पहिला चेंडू आता जातोय गोलंदाजाकडनं. बॉलिंग मार्क गोलंदाज आपण पाहतात एमडी पॅंथर बोलस नेम विकी काळे. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये विकी काळे यांनी अप्रतिम कामगिरी केली होती, सहावं षटक हाताळलं होतं, दोनच धावा दिल्या होत्या. त्यानंतर पाहिलं तर अप्रतिम कमबॅक करण्याचा प्रयत्न एमडी पॅंथर केला होता. यावेळेस मात्र पाहिलं समोर महेश भोईर सुद्धा असणार आहे, क्वालिटीला क्वालिटी भिडणार आहे, समान शक्ती एकमेकांसमोर, अस्तित्वाची झुंज या दोन खेळाडूंमध्ये दोन संघांमध्ये पाहायला मिळते. विकी या महेश भोईर दुनिया के सामने यूट्यूब पर देख रही दुनिया. मैं शॉट यहाँ पे क्या कैच होगा या नहीं, बेहतरीन प्रयास किया, वेल ट्राई, और महेश भोईर ने दो रन यहाँ पे चुराए और दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. धाव संख्या पाई एक दोन चा बढ़ती नंतर 60 या धाव संख्य वर 31 चेंडू मध्य 60 धावा ठोकले. अप्रतिम हल्ला बोल फलंदाजी, वन मैन आर्मी, महेश भोईर साथीला भरत बागुल, काय खडेल विकी काळे बॉलिंग मार्क वर षटकातील दुसरा चेंडू. एक संघर्ष एक बेटल पाहायला मिळत आहे. फुलटॉस चेंडू बॅटवर, लोअर फुलटॉस चेंडू, यावेळेस एक धाव मिळते. यावेळेस फायदा मिस टायमिंग माहीत नक्कीच झाले होते, परंतु दोन धावा कसोटीनं पूर्ण करायचं, कारण पाच षटक समाप्त होऊन गेले, तीन षटक बाकी आहेत आणि अटॅकिंग फलंदाजी खेळायला महेश भोईरनं सुरुवात केली आहे. धाव संख्या फळकावर पाहतायत तर 2-2 बढती नंतर धाव फलक मात्र स्कोर कार्ड हलता ठेवला जातोय. 62 धाव संख्येवर पोहोचतोय. चार चेंडू विकी काळेचे अजून या षटकातील बाकी आहेत. सहावं षटक मार्गस्थ होत आहे. अजूनही चार चेंडू नंतर दोन षटक सुद्धा बाकी राहणार आहेत. काय घडेल या चार चेंडूंमध्ये, विकी काळे तिसरा चेंडू हाताळे महेश भोईर यास 38 38 धावांवर महेश भोईर खेळतोय. षटक सहावं आणि तिसरा चेंडू हातात विकी काळे. यावेळेस मात्र कव्हरला मात्र चेंडू कार्पेट सेंटर होता, डीप कव्हरला मात्र वॉटर शॉट कव्हर होतो, सुरेख फटका पाहायला मिळतो, चेंडू डीपला मात्र फील केला जाईल. तोपर्यंत महेश भोईर मात्र वेळ मिळाला, दोन धावा कव्हर करतोय. भरत बागुल साथ देतोय. धाव संख्या 64 वर 64. सहाव्या षटकातील पाता पाता चेंडूंचा खेळ झालाय. तीन अजूनही तीन चेंडू सहाव्या षटकातील बाकी आणि दोन षटक अजूनही बाकी आहेत. सहा धावा या तीन चेंडू मध्ये आलेल्या 64 धावांवर धाव संख्या पोहोचलेली आहे. ओम साईराम लाईन संघाची सहाव्या षटकातील तीन चेंडू अजून बाकी आहेत. विकी काळे चौथा चेंडू हाताळेल महेश भोईर यास. साइड चेंज यावेळेस मात्र केली जाते. महेश भोईर एक अनुभव संपन्न असा खेळाडू, तेवढाच विकी काळे सुद्धा तेवढाच अनुभव संपन्न आहे. दर्जेदार क्रिकेट मात्र कोण दर्शवेल षटकातील चौथा चेंडू. वॉट अ शॉट टायमिंग स्ट्रोक, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, चुकीला माफी नाही, चुकी केली आणि कॅसुटला महेश भोईरला जीवदान. गेम प्लॅनिंग केलं होतं विकी काळेनं, योग्य ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला असताना सुद्धा क्षेत्ररक्षकांनी मात्र चुकी केली. दोन पावलं पुढे फक्त कॅच टिपणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी मात्र जीवनदान. महेश भोईर 39 धाव संख्येवर पोहोचतोय. संघाची धाव संख्या होती ती 65 वर. पाचवा चेंडू हाताळेल
गोलंदाज विकी कायचे दोन चेंडू बाकी आहेत. भरत बागुल स्ट्राइक एंड काय खडे. लोअर फुल टॉच चेंडू यावेळेस मात्र बीट झाले भरत बागुल. स्लोपचा मात्र दुपारमध्ये फ्लो पाहिला होता चेंडूचा. एक स्लोवर वन चेंडू मात्र पाहायला मिळाला. लोअर फुल टॉच चेंडू होता. पेस कमी केला होता. एक चांगल्यापणे कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेझेन्स ऑफ माइंड चतुर्याने गोलंदाजी विकी काय करत असतो. परंतु तेवढ्याच भरत बघुसडे दमदार अनुभव मानला जातो. शेवटचा चेंडू असेल क्लीन बॉल विकेट यावेळेस मात्र सफल झाले होते. अक्रॉस द लाईन गेले होते. ज्या पद्धती पाहिला आपण तर ज्या अनुषंगानं लाईन त्यात लेन ठेवली तर मात्र चेंडू मात्र दिपायची क्लीन बॉल. शॉट कभी बोलता उसले नंबर वन ही बघा टूर्नामेंट वाला केस. या ठिकाणी आपण सामना अप्रतिम पाहताय. दर्जा क्रिकेट दोन्ही संघांकडनं जी मेहनत पाहायला मिळते अफलातून. एमडी पॅंथर संघ या ठिकाणी एकंदरीत पाहतो विकेट मिळत आहेत. एमडी पॅंथर संघाला पाहिलं तर 3 विकेट मिळालेल्या आहेत आणि तेवढीच धावसंख्या पाहिली. 6 षटकात समाप्तीनंतर 36 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या उभारली ओम साईराम लायन्स 65 धावा. षटक 7 वाजता जात आहे. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचला माऊली मोटर्स प्रोपरायटर प्रफुल्ल ढोणे साहेब. त्याचबरोबर सेकंड गिफ्ट हॅम्पर सावली क्रिएशन टी शर्ट हरेश पाळवी सर यांच्याकडनं. थर्ड गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅचला न्यू हॉलंड ट्रॅक्टर अधिकृत विक्रेता श्रीकृष्ण एंटरप्राइजेस याचकडनं. आणि चौथं गिफ्ट हॅम्पर आहे कैलासवासी अजित शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी पराग पाटील याचकडनं. पाचवं गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅच साठी भवानी स्वीट वाडा याचकडून स्वीट बॉक्स. सहावं गिफ्ट हॅम्पर रियल अकॅडमी कडनं रियल प्लेयर ऑफ द मॅच संचालक शशांक ठाकरे विशाल ठाकरे याचकडनं ट्रॉफी. डबल ए बॅट जफर पटेल कुडूस याचकडनं बॅक गिफ्ट आहे. एक्स वन ऍक्टिव्ह पावडर. त्याचबरोबर नववं गिफ्ट हॅम्पर आहे ई सी ओ सचिन पस्टे याचकडून गिफ्ट हॅम्पर. असं एकंदरीत प्रत्येक मॅचला मात्र 9 गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी दिली जात आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीजला आपण पाहणार आहोत 9 मेला नाईटला मेगा फायनलच्या नाईटमध्ये. मालिका वीर प्लॅटिना बाईक कुणाकडे जाते येणारी प्रत्येक नाईट मात्र एक दर्जा क्रिकेट खेळेल त्या खेळाडूकडे मात्र नक्कीच बाईक जाणार आहे. षटक आता जाते. 7वं पहिला चेंडू हाताळेल गोलंदाज बॉलिंग मार्कर आपण पाहतायत मल्हार देशमुख. षटकातील पहिला चेंडू. पहिलाचा प्रयत्न करण्यात आला होता यावेळी एक धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का. चिरागनं कॉल केला महेश मात्र या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा या ठिकाणी मात्र कव्हर केल्या जात आहेत. एका टीम मध्ये आपण पाहिलं होतं तर रॉयल कुडूस संघामध्ये चिराग आणि महेश यांना याच मैदानात चॅम्पियन ट्रॉफी मध्ये बिलोई संघाला पराभूत केलं होतं. 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. चिराग भानू शंकरला 2 षटकार ठोकले होते. ते कोण विसरणार चॅम्पियन ट्रॉफी 1,00,000 पारितोषिक या सीझन मधील सर्वात मोठी ट्रॉफी या ठिकाणी. कल्पेश ठाकरे चॅम्पियन स्टीलचे प्रोपरायटर यांच्या माध्यमातून प्रायोजक डॉक्टर म्हणजे सौरा साहेब विरंदूजी ठाकरे साहेब आयोजक ऑर्गनायझर सर एक चांगलं भव्य आयोजन. त्यानंतर आपण डब्ल्यूपीएल लीग पाहतायत. डे नाईट मॅचेस याच मैदानामध्ये. आणि क्रिकेटचा थरार आपण दर्जा क्रिकेट पाहताय. षटक हाताळताय. 7वं 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावर पाहताय 67 तिसरा चेंडू हाताळतोय मल्हार. एकंदरीत 7वं षटक आहे आणि मल्हार याच गोलंदाजावर मात्र प्रहार केले नाहीयेत. प्रत्येक गोलंदाजावर मात्र षटकार चौकार बसलेले आहेत. मल्हार मात्र रोखतोय. यावेळेस मात्र एक धाव पूर्ण केली होती. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र नकारला जाईल कारण चांगला क्षेत्ररक्षक विकी काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातो. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ओम साई राम लायन्स संघाची धावसंख्या 68 या धावसंख्येवर पोहोचते. 7व्या षटकातील चेंडूचा खेळ झाला. 3 अजूनही 3 चेंडू बाकी. 1 षटक बाकी. एकदा 9 चेंडू येणं बाकी आहे. ओम साई राम लायन्स या 9 चेंडू मध्ये कुठली कामगिरी करणार हे मात्र पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक हाताळलं होतं ते मल्हार यांनी. धावसंख्या मात्र रोखली दिली होती फक्त 5 आणि या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये दिल्यात फक्त 3 धावा. मल्हार एक गोलंदाज सोडला तर इतर गोलंदाजावर मात्र रनरेटच्या स्वरूपात धावसंख्या
खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु मल्हारनं आतापर्यंत ओम साईरामच्या फलंदाजीला रोखलंय. षटकातील चौथा चेंडू, मल्हार देशमुख कडनं स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅट्समन ऑलराऊंडर चिराग भानुशाली, मॅन फॉर्म कुडूस, ओम साईराम लायन्स टीम ऑलराऊंडर. षटकातील चौथा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फ्लाइट जास्त मात्र देण्याचा प्रयत्न झाला. पंचांच आमच्याकडे वळत आहेत, हात हवेमध्ये पसरत आहेत, अतिरिक्त धाव व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकते 69 या धावसंख्येवर. षटक सातवा आपण पाहताय, तीन चेंडू झालेले आहेत, 69 धावसंख्येवर ओम साईराम लायन्स संघ. षटकातील चौथा चेंडू पुनश्च एकदा मल्हार देशमुख कडनं चिराग भानुशाली. आज पैसा नादामध्ये मात्र या ठिकाणी अतिरिक्त धाव लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आता आहे. पंचांचा हात हवेमध्ये पसरत आहेत, व्हाईट बॉल जातोय मल्हारकडे. लगातार दोन अतिरिक्त धावा दिल्या व्हाईट बॉलच्या स्वरूपानं, धावसंख्या 70 वर पोहोचते. 9 चेंडू बाकी आहेत. ओम साईराम लायन्स संघ कुठपर्यंत धावसंख्येचा डोंगर मात्र उभारतोय एम डी पॅन्थर समोर पाहायला मिळेल. 70 चा आकडा आता मात्र धावफळकावर पाहायला मिळते स्कोर कार्डवर. मल्हार देशमुख कडनं षटकातील चौथा चेंडू चिराग भानुशालीला. पाहायला मिळतो चेंडू मात्र फील करतोय तोपर्यंत एक धाव मात्र चिराग पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 71 71 या धावसंख्येवर. चार चेंडूचा खेळ झालाय, अजूनही दोन चेंडू बाकी आहेत आणि पुढील एक षटक बाकी आहे. 8 चेंडू अजूनही समोर येणं ओम साईराम लायन्सच्या बाकी आहे. मल्हारनं मात्र सिंगल डबल वर रोखलंय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या, वैयक्तिक हाताळलं होतं आणि सांख्यिक हाताळलं होतं या इनिंग मध्ये. चौथं षटक आणि हाताळतोय आता मात्र सातवं षटक. 42 धावांवर महेश भोईर खेळतोय, 50 पासून 8 धावा दूर आहे. व्हॉट अ शॉट, जे गेंद तो गई तारा मंडल. धावसंख्या 48 वैयक्तिक, महेश भोईर पोहोचतोय पहिली 50. कोण झळकवणार हे आकर्षण करोडो प्रेक्षक युट्यूब वर मात्र पाहताना या पहिल्याच डे नाईट मध्ये कोण करणार पहिली 50. दोन धावांपासून दूर आहे महेश भोईर, पहिला सिरीज मॅन डब्ल्यूपीएल फर्स्ट सीझन. षटकातील चेंडूचा खेळ झालाय 5, शेवटचा चेंडू. 7 चेंडू अजून समोर असणार आहेत ओम साईराम लायन्स संघाच्या. धावसंख्या पोहोचतायत 7 चेंडू अजून समोर येणं बाकी असताना. 77 धावांवर, 48 धावांवर महेश भोईर. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल बाउन्स केला गेलतोय. मल्हार देशमुखनं मात्र निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. एक षटकार फक्त मल्हार देशमुखच्या या 12 चेंडू मध्ये बसलेला आहे. सांख्यिक 7 चेंडू आपण पहिले 7 षटक हाताळले, हे शेवटचं षटक हाताळताना या 6 चेंडू हाताळताना मात्र धावसंख्या खर्च केली ती मल्हार देशमुख कडनं 12 धावा. दोन षटकामध्ये 17 धावा वैयक्तिक मल्हार यांनी मात्र खर्च केलेले आहेत. 7 षटक पाहिली धावसंख्या फळकावर 77 वर. शेवटचा अंतिम षटक आता जाईल तोपर्यंत एक मधुरमय संगीतकडे जातोय फक्त प्रेक्षकांसाठी. डीज मार कर दे तू धमाल कर रनों की बौछार आज या हरे विकेट तू मार कर बैट्समैन ला हैरान मैच डब ही बगाला जमला वाड़ा शहरे खेलेंगे प्लेयर्स यहाँ दिलो जान से है करारा शॉट कभी बोल. थैंक यू. शेवटचा अंतिम षटक 77 धावांवर ओम साईराम लायन्स. महेश भोईर ओपनिंगला आला होता पहिल्या चेंडूपासून आतापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर. चिराग भानुशाली यावेळेस प्रार करण्यासाठी गेले, मिस टायमिंग झाली आणि मात्र विकेट किपर उमेश मोरेकडनं मात्र कॅच आउट केलं जात आहे. चिराग बाद, विकेट क्रमांक ओम साईराम लायन्स 4. जर पाहिलं या ठिकाणी मात्र चिरागच्या पारी शांत होतोय. We'll be right back.
से अप्रतिम मैच अपन पाहत आहे एमडी पॅंथर वासे ओम साईराम लायन्स महेश भोईर 28 धावन वैयक्तिक रित्या या ठिकाणी खेळतोय. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 77 धावन ओम साईराम लायन्स पोहोचलेला आहे. काय घडेल या 5 चेंडूमध्ये? प्रेक्षकांच्या पूर्णपणे नजरा यूट्यूबवर आणि या ठिकाणी लाईव्ह बघतात प्रेक्षक मैदानामध्ये आहेत. थेट खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. षटकातील दुसरा चेंडू आता जातोय. गोलंदाज आपण पाहत आहेत विकी काळे बॉलिंग मार्कवर. दोन धावांपासून दूर 50 महेश भोईरच्या. व्हाट अ शॉट! 50 बनाई सिक्सर लगवा के विकी काले के ऊपर लंबा सिक्सर महेश भोईर ने ठोक दिया. सावरी के जल सिक्सर इज है. महेश भोईर ने बॅट दाखवायची या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स कडे प्रेक्षकांना. वाडा बॅटिंग पहिली 50 वाडा प्रीमियर लीग 2018 पर्व चौथ फर्स्ट सिरीज मॅन ओम साईराम लायन्स प्लेयर महेश भोईर पहिली 50 चा मानांक या ठिकाणी घेतोय. अप्रतिम अटॅकिंग क्रिकेट. आणि शेवटचं ज्या पद्धतीने पाहतायत आपण पाहता 50 करताना महेंद्र सिंग धोनी षटकार ठोकत असतो त्या पद्धतीने मात्र महेश भोईरनं षटकार ठोकून 50 केली. धावसंख्या 54 वर खेळतोय महेश भोईर. संघाची धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 83 वर. षटकातील तिसरा चेंडू यावेळेस विकी काय सुद्धा क्वाईट दर्शवतोय. विकेट घेतोय तिफाचित करतोय महेश भोईर बाद होतोय. 54 धावा अप्रतिम कामगिरी. टाया व्हायला हव्यात महेश भोईर साठी. एक प्रतिम स्टॅमिना पहिल्या चेंडू पासून आतापर्यंत अप्रतिम बॅटिंग यार डीजे. स्वप्निल भोईर मॅन फॉर्म गोनसई. ओम साईराम फलंदाज जबरदस्त स्ट्राईक खेळला. महेश भोईर 54 धावांवर बाद झालेला आहे. धाव संघाची धावसंख्या 83 वर आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. विकी काळ या 3 चेंडू म्हणजे रोखणार का? काय घडेल स्वप्निल यास? काय कामगिरी करू देणार का स्वप्निल? मात्र यावेळेस कार्पेसाठी चेंडू मिड विकेट लाभ केला जातोय. एकदा पुन्हा की दुसऱ्याचा प्रयत्न केला स्वप्निल कॉल केला. यावेळेस मात्र फलंदाज विशाल पोहोचतोय. 2 धावा कव्हर झाल्या चौथ्या चेंडूवर. धावसंख्या पोहोचते 85 या टार्गेटवर. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 85 धावसंख्या मात्र ओम साईराम लायन्स या संघानं केलेली आहे. षटकातील 5वा चेंडू हाताळेल विकी काळे. फलंदाज समोर आपण पाहताय स्वप्निल मॅन फॉर कोणसई. मॅन फॉर कोणसई. यावेळेस एकदा पुढे स्वप्निल मात्र दुसरी धाव. दॅट्स अ प्रॉपर क्रिकेट. स्कोर बना है लेकिन आगे ले जाना है. फिर से 2 रन लिए. 2 आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकंदरीत 87 या धावसंख्येवर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा चेंडू आता जाईल विकी काळेकडनं स्वप्निल यास. 4 धावा 2 चेंडू स्वप्निल आल्याबरोबर कव्हर केलेले. धावसंख्या पोहोचली 87 वर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. प्रेक्षकांच्या नजरा गोलंदाज विकीवर आणि फलंदाज स्वप्निलवर. व्हाट अ शॉट! टायमिंग स्ट्रोक मिड विकेट बनना सीम आरेशाबा रियल अकॅडमी सावली क्रिएशन षटकार. ओम साईराम अफलातून फलंदाजी. स्वप्निल कडे सुद्धा आखिर के गेंद में लास्ट गेंद के ऊपर बड़ा हिट सिक्सर और स्कोर आगे बढ़ता हुआ 90 क्रॉस करके 93 धाव संख्येवर. 94 धावांचं लक्ष ठेवलंय. 48 चेंडू आणि 94 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये तोपर्यंत आपण ऐकूया एक मधुमेह संगीत आणि कॉमेडी बॉक्स मध्ये यामध्ये करतोय प्रमोद आणि भोजनाचं कोणी बाकी राहिले असतील खेळाडू 10 मिनिटं फक्त आपल्याकडे राहिलेली आहेत. 10 मिनिटाच्या आतमध्ये भोजनासाठी यायचंय नाहीतर पॅकअप होणार आहे ह्याची नोंद घ्यायची आहे. तर खेळाडू आपण भोजनाचे बाकी राहिलेले असाल
तर आपण भोजनासाठी यायचंय, कुपन घेऊन जायचंय. या ठिकाणी विराज पाडे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत मान्य विराज पाडे साहेब. वेलकम वेलकम सुस्वागतम. नक्कीच वाडा तालुका म्हटल्यानंतर दर्दकीळ शोकिंग लेजंड क्रिकेटर आणि टीम ओनर लाभत असतात. कारण वाडा तालुक्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक विभागामध्ये विभाग लीग झालेली आहे. वाडा शहरामध्ये दोन लीग झालेले आहेत आणि विराज पाळी साहेबांसारखे तीन लीग झालेले आहेत. विराज पाळी साहेबांसारखे ओनर या वाडा तालुक्यात पाहायला मिळतात. टॉस साठी या ठिकाणी यायचंय. पहिली लीग समाप्त झाली आहे. वाडा स्ट्रायकर कर्णधार आणि त्याचबरोबर कोच चॅलेंजर विराज पाळी साहेबांनी आमंत्रित करतोय टॉस करण्यासाठी. प्लीज वेलकम सर. सन्माननीय विराज पाळी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणे फेक केली जाते. कॅमेरामन टॉस बॉक्स कडे. या ठिकाणी टॉस होतोय. विराज पाळी सर वेलकम सर. टॉस या ठिकाणी उडला जातोय. हेड अँड टेल WPL टॉस विन वाडा स्ट्रायकर. थँक यू विराज पाटील सर वेलकम. आपण विराज मानवत आहे क्रीडा मंचावर. टॉस बॉक्स मध्ये माझ्यासमवेत कर्णधार जोडलेले आहेत. कोच चॅलेंजर निखिल भोईर आणि वाडा स्ट्रायकर मिथुन नाईक. नक्कीच मिथुन नाईक आपण टॉस जिंकलेला आहात आणि या नाईट मधील अंतिम मॅच आपण खेळणार आहात या डे नाईट मधील. नक्कीच आज मात्र पाहिलं तर विनिंग विन हा शब्द लागणं गरजेचं आहे. आपण एक मॅच हारलेला आहात, चांगलं स्ट्रगल आपण केलेला आहात, तर आपण टॉस विन झाल्यानंतर काय स्वीकारणार? फलंदाजी करू. फलंदाजी आपण घेतलेली आपण टॉस जिंकल्यानंतर. या ठिकाणी आठ षटक ज्या पद्धती आपण पाहताय तर टार्गेट मोठं ठेवण्या प्रयत्न आपण करणार आहात. तर कुठपर्यंत असं माइंड मध्ये फिक्स असेल टार्गेट त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि समोरच्या संघासमोर आव्हानात्मक धावसंख्या कशी देता येईल ह्याचा प्रयत्न असेल. नक्कीच मिथुन नाईक यांनी आपण म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त पर्यंत टार्गेट होणं प्रयत्न. आपण टॉस हारलेला आहात, आपल्याकडे पॉलिंग बॉक्स आपण चॉईस सेकंदामी संधी असते पराभूत करण्यासाठी. आपण कुठला पॉलिंग बॉक्स निवडणार? लेफ्ट अँड राईट, लेफ्ट साईड चा आपण निवडणार आहात. निखिल भोईर टॉस तो हरलेला आहेस आणि नक्कीच कुठपर्यंत आपली मजल असेल यामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला आहे? कारण पहिल्या चार षटकांमध्ये जर विकेट पडल्या तर आपण कमीत कमी धावापर्यंत रोखण्या प्रयत्न केला जाईल आणि पुढील चार षटकांमध्ये आपले गेम प्लॅनिंग केलं जाऊ शकतं असं सध्याचं टेनिसचं क्रिकेट हायटेक मैदानात पाहिलं जात आहे. रात्रीचं वातावरण आहे आणि स्कोर काही जास्त होणार नाही. आम्ही कमीत कमी स्कोर मध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कमीत कमी स्कोर पण रोखणे असे कुठले गोलंदाज तुझ्याकडे असतील की ते मिथुन नाईक अँड कंपनी वाडा स्ट्रायकर संघाला रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय? राहुल चौधरी सहयोग, मी स्वतः आणि योगेश पाटील भरपूर गोलंदाजी आहे. गुरु गोवारी आहे. कमीत कमी रोखण्या प्रयत्न निखिल भोईरनं माझं म्हटलेलं आहे. मिथुन नाईककडे मी पुन्हा चेक देतो. आपल्याकडे आपल्याला कमीत कमी रोखण्याकडे प्रतिम गोलंदाज ते म्हटलेले तसे कुठले फलंदाज असतील की आपण टार्गेट पुढे लेवल वाढण्याचा प्रयत्न कराल? आमच्याकडे राकेश पाटील आहे, प्रियेश आहे, त्याच्यानंतर विनायक वाघ आहे. मी म्हणेन की कमी वयामध्ये खेळ मात्र केलेला तुमच्यामध्ये. शुभम पाटील बद्दल आपण काय म्हणाल? शुभम पाटील आमचा ऑलराऊंडर आहे, तो बॉलिंग मध्ये पण चमकतोय आणि बॅटिंग ही चांगली करतोय आणि त्याच्यावरही आमचा तेवढाच विश्वास आहे आणि चांगल्या धावा करेल तो पण आणि आमच्या संघाला आव्हानात्मक रन्स तो करून देईल. बेस्ट ऑफ लक टीम कॅप्टन. जाऊया मॅच कडे आपण थेट मैदान मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सिनियर कॉमेंटेटर प्रमोद शेडगे सर. थँक यू सो मच सूरज पाटील. तर सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय जो एमडी पॅन्थर्स संघ उतरला आहे आणि ज्या दोन संघांमध्ये ही कडवी लढत हँड्स ऑफ असेल. ज्या पद्धतीने महेश भोईर याने मात्र जबरदस्त फटकेबाजी केली आणि पहिलं अर्धशतक 2018 वाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्याच्या नावावर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण म्हटलं जातं क्लास इज परमनंट, परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्वपूर्ण आहे. आणि ते क्वालिटीचा खेळाडू म्हणून जो ओळखला जातो तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. कुल माइंडेड खेळाडू म्हणून ओळखला जातो तो महेश भोईर आपण पाहतोय. कित्येक वेळा पाहिलेला आहे या टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने धबधबा सोडलेला आहे.
तर आदरणीय विराज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अमूल्य वेळ दिलेला आहे या स्पर्धेला आणि त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. जे जे आपण पाहतोय जे आपण पाहतोय या ठिकाणी वीरेंद्र ठाकरे साहेब यांच्या हस्ते आपण पाहतोय त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जातोय. जोरदार टाळ्या उद्या जे आपण पाहतोय विराज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पहिली धाव वेगाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी कॉल जरूर होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जो आपण पाहतोय की एक सुद्धा धाव मात्र घेतली गेली नाही. थोडस मिस टायमिंग यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. स्लिम मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. धावांची गती जर आपण पाहिली तर शून्य धाव संख्येवर. आमचे गुणलेखक दक्ष आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून रोटेट करतायत प्रत्येक गुणलेखक. त्यांचा सुद्धा या ठिकाणी नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. विजयासाठी जर आपण पाहिलं 94 धावांचं टार्गेट समोर असताना आपण पाहतो महेश भुईर याने क्लास तो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. कारण ज्या पद्धतीने म्हटलं जातं चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होत असते आणि खेळाडूंची ओळख ही त्याच्या खेळी आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होत असते. आणि त्यामधलं आपण पाहतो महेश भुईर याने मात्र सुरेख फलंदाजी केली. यावेळेला ऑन साईडला अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा मात्र कॉल डायरेक्ट हिटचा होता. यावेळेला आपण पाहतोय यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव उमेश मोरे याला मात्र या ठिकाणी वाटलं होतं की फलंदाज मी स्वतः बाद आहे आणि यावेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. विकेट गिरता हुआ और एक धाव संगीत आता हुआ. थँक यू. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतोय पृथक्करण करताना पाहायला मिळतंय. व्हेरी गुड लेंथ अँड लाईन पाहायला मिळतंय. फक्त 2 ते 5 मिनिटाच्या अगोदर जे कोणी खेळाडू मात्र जेवणाचे राहिले असतील तर प्लीज आपण त्या जेवणाचा परिपूर्ण स्वाद घ्या. तर धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0-1 गडी बाद. आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये विन करून दिला गेला तोच क्लास पुन्हा एकदा दाखवताना दर्जवताना पाहायला मिळतोय तो फलंदाज मिस्टर विकी काळे. कारण यावेळेला फक्त आपण पाहिला बाउन्स आला होता. सुरेख पद्धतीने बॅटचं एलिव्हेशन बनवलं. फक्त बुद्धीमध्येचा क्रिकेट यावेळेला खेळताना पाहायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये कसं मात्र स्ट्रोक खेळायचा. यावेळेला सुरेख पद्धतीने जागा बनवली. स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. झलांग यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 5 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले. 4 चेंडूंचा खेळ झाला. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर धावचित बाद झाला, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट करून स्वतः नॉन स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 5 या धावसंख्येवर. स्वप्नील न्यूमॅनिन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. महेश भुईर क्षेत्ररक्षण यावेळेला स्वीकारताना पाहायला मिळतोय. भरत बागुल याला मात्र काहीतरी काण मंत्र देताना पाहायला मिळतोय. 94 नंबरची जर्सी परिधान करताना पुन्हा एकदा मिस्टर महेश भुईर. प्रतिम सुरेख ही लेंथ अँड लाईन सुरेख पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. कारण पहिल्या वर्षाचा आपल्याला पाहायला मिळाला मॅन ऑफ द सिरीजचा हकदार का मी ठरलो होतो याचं मात्र मुख्य उदाहरण देताना तोच क्लास पुन्हा एकदा क्वालिटी गोलंदाजाची यावेळेला आपल्याला दर्शवताना पाहायला मिळतोय आणि प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावांची गती 5 एमडी पॅन्थर. अप्रतिम चेंडू पंचांकडे दाद मागण्याचा जरूर प्रयत्न केला होता यष्टी रक्षकाने. परंतु यष्टी रक्षकाला सजेशन देईन की जर तुम्हाला अपील करायची असेल कॉट बिहाइंडची राग म्हणू नका मित्रांनो, परंतु जर तुम्हाला अपील करायची असेल तर लेग स्क्वेअरच्या पंचांकडे कधीही क्रिकेटच्या जीवनामध्ये अपील करू नका. कारण जर तुम्हाला चांगल्या प्रकारचा यष्टी रक्षक बनायचं असेल तर मेन पंचांकडे अपील करा. त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळेल. पहिल्या षटकांचा खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी 5 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. विश्लेषण जर आपण पाहिलं पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिला धावचित फलंदाज बाद झाला मिस्टर उमेश मोरे. त्यानंतर आपण पाहिला चौथ्या चेंडूवर जो आपण पाहिला तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर एक धावाली चौथ्या चेंडूवर आणि लगातार 2 चेंडू डॉटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतिमा आर्म ऍक्शन आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. जी लेंथ अँड लाईन आपण पाहतोय भरपूर वर्ष त्याने टेनिस क्रिकेटमध्ये भल्या भल्या फलंदाजांना नाचवलेला आहे तोच मात्र या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 5 या धावसंख्येवर. महेश भुईर याचा अजून विश्लेषण मला आठवतंय. सफाळ्याचं मैदान होतं, मैत्री सफाळेचं मात्र ग्राउंड होतं, धुमाचं ग्राउंड होतं आणि त्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची गणना केली गेली होती अप्रतिम 5 ते 6 गोलंदाजांना त्याने मात्र फलंदाजांना बाद केलं होतं
आणि पहिला मात्र जो आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर पाच या धावसंख्येवर पाहतोय. पहिल्या षटकांचा खेळ झालाय, सुपर बॉलिंग पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरा एमडी पॅन्थर संघाकडून विकी काळे, मात्र हुकचा फटका, चेंडू निघून जाईल या वेळेला. आउटफील्ड फास्ट, वन बाउंड, चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. रियल अकॅडमी चौकार, व्हॉट अ शॉट. या ठिकाणी शेवटचं जो आपण पाहतोय कॉल असेल, जे खेळाडू काही जेवणाचे राहिले असतील तर प्लीज हा शेवटचा कॉल असेल. या ठिकाणी क्लोज केला जातोय. पाच मिनिटे फक्त तुम्हाला तुमच्याकडे असतील. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी नवव्या धावसंख्येवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ झालाय. विकी काळे मात्र आतापर्यंत चांगल्या प्रकारची अंडरस्टँडिंग खेळी करताना, कारण विकी काळे याला मात्र थांबून खेळावं लागेल. 94 धावांचं टार्गेट एक मोठं लक्ष म्हणता येणार नाही, कारण 8 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. काही घडामोडी घडू शकतील. फुलटा चेंडू वी फॅक्टर मध्ये खेळला गेला, चेंडू निघून जातो. आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून धावांची गती 2 ने पुढे सरसावली जाईल का. फेके येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. धावांची गती 2 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवर. तुमच्याकडे क्लास क्वालिटी स्टँडर्ड जर असेल तर अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने महेश भोईर यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, तशाच पद्धतीने मात्र पुनरावृत्ती करावी लागेल विकी काळे याला. गेल्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी केली होती, त्या कुठेतरी खेळीची या ठिकाणी आठवण करून द्यावी लागेल या सेकंड इनिंग मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज, धावसंख्या 11 धावा. लाऊड अपील, उत्साह पहा प्रतिम पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात सर्व खेळाडूंनी केला, परंतु यावेळेला आपण पाहतोय की पंचांनी दात फिटवून लावली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्ड एकत्रित घेण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा केला होता, परंतु निर्धावच्या स्वरूपात. कारण ज्या पद्धतीने रोहित पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय, दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय, चौकार आल्यानंतर स्वतःला इम्प्रूव्हमेंट केलं आणि प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे आपण पाहतोय की चांगल्या प्रकारचा एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच एक खेळाडू जरी एक्सपिरियन्स असला तरी सुद्धा तो एक्सपिरियन्स शेअर केला जातो. आणि फक्त कर्णधार आणि आयकॉन प्लेअर म्हणून जर तुम्ही खेळत असतील तर त्याचा मात्र बेनिफिट इतर खेळाडूंना मिळत नसतो. म्हणून घेऊन चालणार सहकाऱ्यांना ते मात्र खरोखरच चांगल्या प्रकारचा आयकॉन प्लेअर म्हणून ओळखला जातो. आणि त्या अनुषंगाने महेश भोईर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकी काळे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उलटा चेंडू होता यावेळेला आपण पाहतोय. चेंडूला सरळ विरकावून दिला जाईल, चेंडू निघून जाईल. यावेळेला नो मॅन लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटला वन बाउंड, चौकार येताना पाहायला मिळतोय. रियल अकॅडमी चौकार, 4 धावा, WPL चौकार. थँक्यू डिझो, थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर या वेळेला 15 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. टिट फॉर टॅट जशास तसे रोकटोक उत्तर देतोय. गेल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीजचा मात्र या ठिकाणी हकदार ठरला गेला होता आणि तोच खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्वालिटी या ठिकाणी दर्जेदार पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, कारण प्रतीक्षा करत असतात ते फलंदाज की 6 चेंडूंमध्ये मला 2 चेंडू जरी चांगल्या प्रकारचे आले तरी सुद्धा मात्र त्या चेंडूला प्रहार करणं हे माझं अद्य कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय. रोहित पाटील थोडासा मागणं ठेवतोय या षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले अजून सुद्धा बंधनकारक आहे. आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावसंख्येवर. 94 धावांचं टार्गेट समोर असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर थोडासा प्रेशराईज असेल गोलंदाज. यावेळेला ओरपी चेंडू क्लास फटका पाहायला मिळतो. ऍडम गिलक्रिस्ट कॉपी बुक स्टाईल चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट बॅटिंग, ब्रँडेड फटका. धावांची गती 19 या धावसंख्येवर. 3 चौकार जरूर आले. रोहित पाटील याच्या गोलंदाजीवर थोडासा मार मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ओरपी चेंडूला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सौरव गांगुली स्टाईल आपल्याला पाहायला मिळाला, हा कॉपी बुक स्टाईल शिखर धवन अशा पद्धतीने स्ट्रोक खेळण्यात माहिर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या पद्धतीने मात्र बॅटचं एलिव्हेशन बनवलं गेलं आणि धावांची गती 19. या वेळेला आपण पाहतोय यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. फलंदाज बाद होताना विकी काळे थोडासा कुठेतरी वेडं वाकडं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, कारण सांभाळून खेळण्याची गरज होती. धावा येत होत्या
परंतु स्वतःने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कुठेतरी चूक केली आणि चुकीला माफी नाहीये मैदानाच्या आतमध्ये. दोन षटक आपण पाहिले, दोन षटकांचा खेळ. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी 19 या धावसंख्येवर 9.50 सरासरीने. तत्पूर्वी आपण डीजेच्या माध्यमातून एक सुंदर सुपरहिट सॉन्ग ऐकूया, लगेच येऊया मैदानाच्या आत. थँक्यू. तर धावांची गती 19 धावा, अजून षटक आहे 6, 36 चेंडू आणि 75 धावांचं टार्गेट समोर असेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज येतो या ठिकाणी, आपण पाहतोय रुपेश लोखंडे आणि नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग भानुशाली गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा, चांगली स्थिती होती परंतु यावेळेला आपण पाहतोय त्या स्थितीला काहीसा थोडासा संकटमोचक बनला गेला. गोलंदाज रोहित पाटील, चांगली लेंथ होती आणि त्या लेंथने मात्र चेंडूच्या लेंथमध्ये व्यवस्थित आला नाही. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि फसला जातोय फलंदाज बॅटची एज घेऊन. चेंडू मात्र यष्टीरक्षक कुठलीही चुकी न करताना सुरेख झिलटिपला जातोय फलंदाज बाद. तर दोन षटकांचा आपण खेळ पाहिला आणि दोन षटकांमध्ये 19 धावा. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 32 धावा तब्बल होत्या, याचा अर्थ आपण पाहतोय 13 धावेने कुठेतरी मागे राहताना पाहायला मिळतोय. चिराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड बॉलर, ओवर द विकेट, अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं. यावेळेला आपण पाहतोय रुपेश लोखंडे या खेळाडूला आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टी रक्षक थोडीशी चूक करताना परंतु कुठलीही यावेळेला धाव येत नाही. या धावांची गती जर आपण पाहिली तर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. वाडा प्रीमियर लीग 2018 हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रत्येक खेळाडू मात्र आतुरला होता की वाडा प्रीमियर लीग कधी चालू होईल. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं आणि यावेळेला सुरेख गोलंदाजी. ब्युटी जो आणली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशा पद्धतीने असावी त्याचं मुख्य उदाहरण या ठिकाणी देत असताना आपण पाहतोय मिस्टर चिराग भानुशाली, चांगल्या प्रकारचा दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्याची छाप आपल्याला पाहायला मिळते या वाडा तालुक्यामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा, लगातार दोन चेंडू डॉट डॉट च्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यावेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, हुकचा फटका खेळण्याच्या इराद्यामध्ये होता परंतु यावेळेला चेंडू निघून जातोय. पंच आम्हाला करतायत हायचा इशारा, याचा अर्थ बाईटच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 20 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड बॉलर आहे, ज्या पद्धतीने मात्र अँगल बनवतोय सुरेख पद्धतीने, गोल्डन स्पॉटला चेंडू, थोडासा हलकासा स्विंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चिराग भानुशाली याच्या हातखंडामधून. व्हेरी गुड बॉलिंग लेंथ अँड लाईन. यावेळेला शॉडम पुल केला जातोय, चेंडू निघून जाईल मिड ऑन डीप मिड विकेटला. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल, फेकी येईपर्यंत एकच धावर समाधान व्यक्त करावं लागतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 21 या धावसंख्येवर षटक क्रमांक तिसरा आहे. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चिराग भानुशाली चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ स्वीकारतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या वरून चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहे. हा हॅलो बाय बाय करत चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातो यष्ट्यांच्या वरून. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 21 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत 5. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चिराग भानुशाली यावेळेला पॅडवर चेंडू पाहायला मिळतोय, चेंडूला फ्लिक केला जातोय, चेंडू सरळ निघून जाईल आउट ऑफ द पार्क. रियल अकॅडमी षटकार पाहायला मिळतोय, ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. दिशासे फटके तो मिलेंगे फटके आणि त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय हा षटकार पाहायला मिळतोय. 5 चेंडू व्यवस्थितरित्या मात्र ऑफ स्टंपला फेकले गेले होते परंतु यावेळेला थोडासा मोहात गेला की यावेळेला विकेट घेण्याच्या तलाश मध्ये होता आणि सरळ चेंडूला यावेळेला डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला. 6 धावा. लगातार 3 षटकारांसाठी आदरणीय या ठिकाणी सुबोध लोखंडे साहेब यांच्याकडून आपण पाहतोय, वेकंडे सुबोध वेकंडे साहेब यांच्याकडून आपण पाहतोय की 500 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे.
धावांची गती 26 रन्स 26 धावा 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय आणि 26 धावा विजयासाठी 94 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहतोय रुपेश अँड स्वप्नील लक्षात घ्या थोडस या वेळेला काउंट कम्प्युटर मध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती धावांची गती जर आपण पाहिली 28 या वेळेला स्ट्राइक मॅग्निफिसंट एक्सलंट डिलिव्हरी या वेळेला आपण पाहतोय धावांची गती 28 या धावसंख्येवर षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील चौथ्या षटकातील या ठिकाणी पहिल्या चेंडूचा खेळ झालाय या वेळेला षडंपूलचा फटका आपण पाहतोय डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय एकदा वर्जित केली जाईल अॅक्युरेट फेकी येते आणि धावांची गती 1 ने पुढे सरसावून 28 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे थोडीशी मिस्टेक झाली होती या वेळेला आपण पाहतोय क्षमस्व धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 28 धावा सागर पुन्हा एकदा या वेळेला आपण पाहतोय सुरेख चेंडू स्टंपला चिकटून आहे यष्टी रक्षक चांगल्या प्रकारचं यष्टी रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावांची गती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर 94 धावांचा पाठलाग करताना या वेळेला अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न पाहतोय महेश भोईर मात्र जीवाची आकांता करतोय चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये निघून जातोय आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते बॅकअप चांगला मिळतोय व्हेरी गुड फिल्डिंग धावसंख्या 2 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 30 या धावसंख्येवर विजयासाठी आता मात्र विचार केला तर आपण 64 धावा अजून सुद्धा येणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने चेंडू आहे तुमच्याकडे 26 चेंडू आणि 64 धावा धावसंख्या 30 धावा सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय एमडी पॅन्थर संघ आपला चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला सुरक्षित रक्षण होतोय चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव जरूर मैदानाच्या आतमध्ये अर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा चेंडू फेकून झाले ते 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 31 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत ओम साई राम लायन आपल्याला पाहायला मिळतोय एका साईडला संघ आणि एमडी पॅन्थर्स प्रतिम खाली राहतोय चेंडू सुरेख डिलिव्हरी मात्र या ठिकाणी पंचांच्या नजरेत हा आउटसाइड द ऑफ स्टम्प चेंडू पाहायला मिळाला कारण पंच आहेत ऑन फील्ड या ठिकाणी चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि पंचांच्या नजरेत हा मात्र आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टम्प हा चेंडू आपण पाहतोय आणि 1 धाव वर्जित केली जाते आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून आणि धावांची गती 32 या धावसंख्येवर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर या वेळेला शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय थोडस कुठेतरी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला 4 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 32 या धावसंख्येवर विजयासाठी 62 धावांचं टार्गेट समोर असेल 24 चेंडूंमागे 62 धावा असं सामन्याचं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय अपराज देसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्या प्रोप्रायटर प्रतीक प्लायवूड यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत डब्ल्यू पी एल वाडा प्रीमियर लीग 2018 मध्ये सर आपलं मनपूर्वक हृदयापासून या ठिकाणी शब्द सुमनानी स्वागत करीत आहोत तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकांचा खेळ झालाय चला डीजेला आपण संधी देऊया या ठिकाणी आपण पाहतोय डीजे ऑपरेटर आहेत का मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडीस रेस्ट घेताना थँक्यू तर या ठिकाणी आपण पाहतोय की रात्रीचं सत्र जरी असलं तरी सुद्धा सुबोध वेखंडे साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी जे डब्ल्यू पी एल कमिटी मेंबर आहेत आणि त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर नक्कीच प्रोत्साहित करत आहेत खेळाडूंना. चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूमध्ये 64 धावांचं टार्गेट अजून सुद्धा या ठिकाणी 62 धावांचं टार्गेट समोर असेल. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. चिराग आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना डावखुऱ्या हाताने ओव्हर द विकेट या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, प्रयत्न सफल होत नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय एकदम निश्चित स्वरूपात कदाचित बॅटची एज लागली असावी, धावांची गती एक ने पुढे सरसावली जाते, मिस टायमिंग झाला होता आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर 33 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगेन्स्ट द टर्न आडव्या पट्ट्याचा उपयोग, सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते, मॅग्निफिसंट डिलिव्हरी च्या पद्धतीने मात्र गोलंदाजीचा अँगल आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग भानुशाली अप्रतिम गुडलेन स्पॉटला चेंडू फेकतोय, तिथून थोडासा टर्न प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 या धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 33 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय, शॉर्ट थर्ड मॅन गली रिझन, त्यानंतर आपण पाहतोय सलीम मिड ऑफ घेतला जातोय. यावेळेला क्लीन बोल्ड अखेर मात्र या ठिकाणी सफलता मिळवून दिली जाते. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण, फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातोय, मिसिंग द लाईन. यावेळेला फलंदाज बाद. तर 33 धावा 3 चेंडूंचा खेळ झाला, अखेरकार यावेळेला आपण पाहतोय सफलता मिळवली जाते. चांगल्या प्रकारचे गोलंदाजीचं पृथ्थकरण आपण पाहतोय, मजबूर केलं फलंदाजाला, अडचणीत आणलं आणि यावेळेला आपण पाहतोय ब्रह्मास्त्र ओपन केलं चिराग भानुशाली या गोलंदाजाने, कारण ज्याच्याकडे कलात्मक गोलंदाजीचं पृथ्थकरण आहे आणि त्या माध्यमातून त्या अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परिपूर्ण आपण पाहतोय हाताच्या करामतीवर या ठिकाणी आपण पाहतोय बोटांच्या करामतीवर या ठिकाणी चेंडूला स्विंग करतोय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टंपला चिकटून यष्टी रक्षक कुठल्याही प्रकारची धाव देत नाहीये, मात्र फलंदाज ओळखते चेंडूला, परंतु यावेळेला आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होतोय. अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग, सुरेख गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 33 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 33 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त चेंडू निघून जाईल, पक्का 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 वर लगा, शानदार छक्का, स्पेक्टॅक्युलर शॉट, 6 धावा. That's DJ. यावेळेला आपण पाहतोय थोडस ओरपी चेंडू, यावेळेला सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता, मात्र सुमित या ठिकाणी आता फायर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना धावांची गती झटपट जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर, 55 धावांचा अजून सुद्धा टार्गेट समोर. यावेळेला पुन्हा एकदा मात्र मॅक्झिमम 6 मॅसिव्ह हिट पाहायला मिळतोय, सरळ चेंडू टॉवरला जाऊन या ठिकाणी आपण पाहतोय सलामी देतोय. क्या बात आहे सुमित, सामन्यामध्ये जान आणतोय, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. व्हाट अ मॅच. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुबोध वेखंडे साहेब यांच्याकडून आपण पाहतोय की अजून एक षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक सुमित याला दिलं जाईल. धावांची गती 45 धावा स्कोरबोर्डवर, विजयासाठी लक्षात घ्या अजून सुद्धा आपण पाहतोय की जवळजवळ 49 धावांचं टार्गेट समोर असेल.
16.33 च्या सरासरीने खेळावं लागेल. सुमितेने मात्र जान आणले गेले, कारण त्याला पाठवलंय पाचव्या क्रमांकावर आणि दर्शवतोय की दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा आर रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय, कारण मला पाचव्या क्रमांकावर प्रमोट केलं, आता मात्र गरज आहे ती मला संघाची. आणि ज्या पद्धतीने मात्र या ठिकाणी जबरदस्त मॅक्झिमम सिक्स देताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 45 धावसंख्येवर, ज्या पद्धतीने चार चेंडू व्यवस्थित हाताळले, गेल्या ओव्हर मध्ये सुद्धा पाच चेंडू व्यवस्थित हाताळले आणि शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. या ठिकाणी प्रोत्साहित करताय सुबोध वेकंडे यांच्या माध्यमातून 500 रुपये ची संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डब्ल्यूपीएल कमिटी मेंबर आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी 45 रन्स विजयासाठी 49 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जातोय फुटबॉलचा परिपूर्ण मात्र उपयोग करताना चेंडू दन 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 करीत निघून येतोय. चौकाऱ्याकरिता आपल्याला पाहायला मिळेल चार धावांच्या स्वरूपात लॉंग शॉट रिझनला पाहायला मिळत आहेत. आता मात्र धावांचा सैराट 22 स्वरूपात या ठिकाणी धाव अर्जित केली जाते. एकूण 50 धावा स्कोरबोर्ड वर विचार विनिमय करावा लागतोय. हेच क्रिकेट आहे खरं, क्लास क्वालिटी क्रिकेट आपण पाहतो ज्या पद्धतीने आपण पाहतो. डब्ल्यूपीएल वाडा प्रीमियर लीग 2018 हे शानदार आयोजन. आज प्रत्येक खेळाडूला कसब कला कौशल्य दाखवण्याची जी संधी प्राप्त होते, टॅलेंट मात्र या ठिकाणी सिद्ध करावे लागेल, कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी पायथ्यापासून तुम्हाला शिखरापर्यंत पोहोचवते. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्युअर ऑफ द विकेट सुरेख टायमिंग पाहायला मिळतोय. रंगनाथ गुंडप्पा विश्वनाथची ताजात करून देताना हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 53 धावा फलकावर लागले जात आहेत. चव्हा तव्वा और एक सुमधुर संगीत तव्वा. स्कोरबोर्डवर लागले जात आहेत 16 चेंडू आहेत तुमच्याकडे. आणि आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर 41 धावांचं टार्गेट समोर. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास, टॅलेंट खूप महत्वपूर्ण, मात्र या ठिकाणी सर्व काही झुकावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला फ्लिक केला जातो इन टू द गॅप मध्ये. लगातार तीन चौकार येतील की नाही, मात्र शेवटच्या मोमेंटला यस इट इज अ 4 रन. क्या बात आहे, सुरेख फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय फलंदाज स्वप्नील याच्या बॅट मधून धावांचा वेग. आदरणीय सुबोध वेकंडे साहेब यांच्याकडून 200 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी येत आहे ते फलंदाज स्वप्नील या फलंदाजासाठी. तर धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी 57 धावा फलकावर लागल्या जात आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 37 धावांचं टार्गेट समोर असेल. उर्वरित चेंडू आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 चेंडू मध्ये 37 धावा. अप्रतिम सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. अजून स्ट्राईक मात्र सुमित्याला मिळालेला नाहीये. एक षटकार आला तर नक्कीच बक्षिसांची कैरात. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला कट केला जातोय, चेंडू निघून जाईल. सुरेख क्षेत्रक्षण त्या ठिकाणाहून आणि खांद्याच्या जोरावर चांगली फेकी होताना व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो एकदा वर्जित केली जाते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी एमडी पॅन्थर्स या संघाची पाहायला मिळते. ती जवळजवळ 58 या धावसंख्येवर 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडू मध्ये 36 धावा असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने सुमित याने मात्र मोमेंटम ला सुरुवात केली, दोन षटकार आले, अजून एक षटकार सुबोध वेकंडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. सुरेख पद्धतीने आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू निघून जाईल. एक धावांकरिता दुसऱ्या धावेसाठी कॉल येतोय. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा अर्जित केल्या जात आहेत. टाळ्यांचा गजर येतोय, कारण धावांची जी गरज होती ती मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 60 या धावसंख्येवर. विजयासाठी 13 चेंडू आणि 34 धावांचं टार्गेट समोर असेल. 13 चेंडू आणि 34 धावा, जबरदस्त सामना मात्र पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच एवढा करण्याचा प्रयत्न पाहायचा आहे सुमित याच्या खेळीला. मात्र पूर्ण विराम लागताना स्वतःवर हेट म्हणताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. आता मात्र चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर 34 धावांचं टार्गेट समोर असेल. कारण ज्या महेश भोईराने मात्र 5 धावा दिल्या, त्यानंतर 14 धावा आल्या, त्यानंतर 18 धावा आल्या, कुठेतरी न्यूयॉर्कच्या आणि अमेरिकेच्या इमारत आपल्याला
आलेख मध्ये ग्राफ मध्ये पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये धारावीच्या झोपड्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 12 चेंडू आणि 34 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 34 धावा. कम ऑन डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा या मैदानात या क्रीडानगरीत सर्वांचं तमाम मायबाप प्रेक्षक वर्गांचं आम्ही मनपूर्वक शब्दसम्मानाने स्वागत करीत आहोत. डोळ्यात तेल होतो ना कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. या स्पर्धेचा पहिला दिवस आपण डे नाईट ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर 365 दिवसांअगोदर आपण डे ची स्पर्धा पाहिली, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर जे आतुरले होते प्रत्येक खेळाडू की ही स्पर्धेला मात्र कधी सुरुवात होईल, आणि तो आजचा दिवस 3 मेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 365 दिवस ज्यामध्ये आपण 8760 तास घालवले, 525,600 मिनिटे घालवली आणि 31,53,06,000 सेकंद घालवल्यानंतर जो मात्र दिवस उजाडला गेला तो 3 मेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ही स्पर्धा एक कसब कला कौशल्य दाखवण्याची जी संधी प्राप्त होते ती या स्पर्धेच्या माध्यमातून. खरोखरच या स्पर्धेला मानाचा मुजरा असेल माझ्याकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी पाहायला मिळते एकंदरीत आपण पाहतोय 60 धावा 12 चेंडू 34 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. ऍब्सोल्युटली सुपर मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज महेश भोईर वाडा एक्सप्रेस म्हणून ओळखला गेला पूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये, ज्याने मात्र थैमान घातलं आणि प्रत्येक फलंदाजाला थिरकायला लावलं. यावेळेला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडू मात्र निघून जाईल. अप्रतिम शॉर्ट लेगला चेंडू जातोय कारण चेंडू आणि फळीचा संपर्क नसल्या कारणानं मात्र पंच या ठिकाणी दर्शवतात की बायच्या मात्र या ठिकाणी इशाऱ्याने एक धाव अर्जित करा. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकने पुढे सरसावली जाते. 61 धावा एमडी पॅन्थर्स या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन संघांमध्ये ही कडवी लढत आपण पाहतोय. ओम साई राम लायन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय एका साईडला, आणि एका साईडला एमडी पॅन्थर संघ 94 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत जाऊन पोहोचतोय 61 या धावसंख्येवर. याचा अर्थ आपण पाहतोय की अजून 11 चेंडू 33 धावा 3 सरासरीने खेळावं लागेल. अप्रतिम सुरेख टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडस फ्लाइट आपल्याला पाहायला मिळाला. ही खासियत आहे या गोलंदाजाची कारण भरपूर कित्येक वेळा पाहिलेल्या बल्या बल्या फलंदाजांना त्याने गोलंदाजाच्या कर्तृत्वावर नाचवलंय. त्यासाठी तुम्हाला एफर्ट करावे लागतात, सातत्यपूर्ण सराव घाम गाळावा लागतो तेव्हा कुठे तुम्ही अशी गोलंदाजी करू शकता. 10 चेंडू आणि 33 धावा सुरेख गोलंदाजीचं पृथ्वीकरण पाहायला मिळतोय. या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह केला जातोय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. क्विकली फेकी होत नाहीये, सिंगल डबलला महत्व दिलं जातंय. ऍज अ लिटल ऍज अ मिकल थेंबे थेंबे तयसायचं असं म्हटलेलं आहे. आणि एक एक रन्स ही मात्र लाईफ लाईन जिला म्हटली जाते. धावांची गती 2 पुढे सरसवली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. एकंदरीत आपण पाहतोय की 63 या धावसंख्येवर पाहायला मिळते 63 रन. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय 31 धावांचं टार्गेट समोर. व्हाइट यॉर्क ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हाताळला जातोय आणि यावेळेला आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि धावांची गती 1 मात्र घेण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला गेला. त्या पद्धतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय 64 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. अजून सुद्धा आपण पाहतोय 30 धावांचं टार्गेट समोर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज महेश भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. लकी आकडा ठरेल की काय 94 कारण ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी करताना 93 धावा फलकावर लावल्या आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजीचं पृथ्वीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 94 आकडा आपण पाहू शकतायत की महेश भोईर याच्या जर्सी नंबरवर. तर कुठेतरी लकी आकडा आणि अर्धशतक यांचं जवळचं नातं असेल यात काही शंका नाही आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 64 या धावसंख्येवर 7 चेंडू आणि 30 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मजबूर व्हावं लागतं फलंदाजाला कारण मोठे फटके येणं खूप गरजेचं राहील. एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 धावासहित 3 धावेसाठी कॉल होता परंतु मूडमध्ये नाहीये तो फलंदाज. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 66 या धावसंख्येवर 6 चेंडू आणि 28 धावांचं टार्गेट समोर. 6 चेंडू आणि 28 धावा.
यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत खोज चॅलेंजर्स वर्सेस वाडा स्ट्रायकर या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आणि तो शेड्यूल मधला अच्छा नाईटचा शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 66 धावा झालेल्या आहेत, याचाच अर्थ 6 चेंडू आणि 28 धावा. अप्रतिम चांगल्या प्रकारची स्वप्नीलने फलंदाजी केली, अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून अपेक्षा अशा आकांक्षा महत्वाकांक्षा असतील ते मैदानाच्या आतमध्ये आणि डगआउट मध्ये खास करून असतील ते खेळाडूंच्या. गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम रोहित या वेळेला पाहायला मिळतोय. गोलंदाज सडपातळ बांधायचा गोलंदाज आपण पाहतोय. चांगल्या प्रकारच्या जर्सी आपण पाहू शकतायत रंगी बेरंगी. चांगल्या प्रकारचा क्रिकेट रंग उधळताना आपण पाहतोय वाडा प्रीमियर लीग 2018. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या जरूर प्रयत्नात होता, प्रयत्न चालू आहे स्वप्नील या फलंदाजाच्या, परंतु यावेळेला आपण पाहतोय एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. ज्या पद्धतीने महेश याने 5 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये आणि 7व्या षटकात येऊन पुन्हा एकदा 6 धावा दिल्या, याचाच अर्थ तुम्ही ऑब्झर्व करू शकता की क्वालिटी किती महत्वपूर्ण मात्र मेंटेन केले ते महेश भोईरिया गोलंदाजाने आणि फलंदाज म्हणून ज्याने पहिलं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून झळकावलं गेलं आणि दमदार सुरुवात झुंजार खेळी मात्र त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. आज मिथुन नाईक यांनी मात्र कॅच ऑफ द डे त्यांच्या नावावर जाईल, कारण डाईव्ह मारून सुरेख झेल टिपला होता. दुपारच्या सत्रामध्ये वाईटचा इशारा येतोय. धावांची गती 1 पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 68 रन. चला घाई करा जरा प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 6 एकंदरीत आपण पाहतोय 5 चेंडू आणि 26 धावा. 5 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येताना आपण पाहतोय रोहित एका चांगल्या प्रकारचं स्पेल घेऊन शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. यावेळेला बॅकलिपचा उपयोग जरूर केला. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ए मेरे बायात का खेळ असं दर्शवताना पाहायला मिळतोय खेळाडू. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 1 पुढे सरसावून 69 रन 69 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आहेत आणि 25 धावांचं टार्गेट समोर असेल. 4 तब्बल षटकार मारावे लागतील तेव्हा कुठे एक एक पॉइंट मध्ये मात्र त्याचं रूपांतर होईल, परंतु त्यासाठी आपण पाहतोय स्वप्नील. यावेळेला सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगल्या प्रकारचा फटका आपण पाहतोय. कट केला जातोय चेंडूला थर्ड बँकच्या क्षेत्रामध्ये ब्रिकाऊन दिला जातोय. 4 धावा रियल अकॅडमी चौकार ब्लँडेड फटका. त्र्याहत्तर धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत विजयासाठी. एकंदरीत अजून सुद्धा आपण पाहतोय 21 धावांचं टार्गेट समोर असेल. उर्वरित चेंडू आहे 3 आणि 3 चेंडू मध्ये 21 धावा असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. स्वप्नीलने धमचाक सोडले परंतु त्याला सुरेख साथ मिळाली नाही. अप्रतिम सुरेख डिलिव्हरी मॅग्निफिसंट डिलिव्हरी. ज्या पद्धतीने पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा पिच केला होता बघितलं की मात्र मोमेंटम चांगला युजेस फुटवर्क स्वप्नीलाचा सुरेख आहे. मात्र प्रत्येक चेंडू मात्र त्याच अँगलने फेकला तर कदाचित स्क्वेअर कटचे फटके मात्र या ठिकाणी थोडेसे धोकादायक ठरू शकतील. 73 धावा 2 चेंडू आहेत 21 धावांचं टार्गेट समोर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उलटा चेंडू बॅटचे चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय. पाहायचं आहे चेंडू पाहता पाहता भाग मिल्का भागची आठवण करून दिली जाते. तत्पूर्वी चेंडू यावेळेला सीमारेषेपलीकडे चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा आणि धावांची गती 77 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. विजयासाठी 1 चेंडू आहेत आणि 1 चेंडू मध्ये मात्र या ठिकाणी 17 धावांचं टार्गेट समोर. चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना आपण पाहतोय आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील की किती धावांपर्यंत आतापर्यंत स्वप्नीलच्या बॅट मधून चांगल्या प्रकारच्या उत्तमरित्या या ठिकाणी धावा येत असताना पाहायला मिळतात. जास्तीत जास्त चौकार मात्र या इनिंग मध्ये पाहायला मिळतात 28 धावांची खेळी करत असताना. यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला आणि विजयाचा शिक्का मोर्तब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने ओम साई राम लायन असा संघ पाहायला मिळतोय. विपुल पाटील विनोद पाटील राहुल भोईर जितेंद्र पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच जाईल नो डाऊट अबाउट इट. प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनला तो मात्र फलंदाज आणि गोलंदाज ज्याने मॅन ऑफ द मॅच साठी हकदार ठरेल. 54 धावा
ज्या पद्धतीने मात्र खेळी केली आणि 11 धावा देऊन दोन षटकांमध्ये आपण पाहिलं चांगल्या प्रकारचा दबदबा या ठिकाणी निर्माण केला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अपराज देसले साहेब आपणास विनंती करेन की आपल्या हस्ते या ठिकाणी महेश भोईराला सन्मानित करावायचं आहे. जे आपण गिफ्ट पाहायला मिळतात प्रोप्रायटर प्रतीक प्लायवूड चे जे आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे की सन्मानित केलं जाईल महेश भोईर या खेळाडूला. चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं आणि शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या डोळ्यासमोर साठवताना पुन्हा एकदा आपण येणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करेन की अपराज देसले साहेब आपल्या हस्ते आपण सन्मानित करावायचं आहे. 54 धावा या ठिकाणी चांगलं व्यक्तिमत्व अपराज देसले साहेब यांच्या हस्ते सन्मानित केलं जाईल. ओम साईराम लायन हा संघ मात्र आजच्या दिवसात शुभ दिवस अजून 12 सुद्धा वाजलेले नाहीयेत याचाच अर्थ आपण पाहतो की लाख इरादे बनते हे इरादे बन के टूट जाते हे शिर्डी वही जाते हे जिन्हें साईबाबा बुलाते हे. ओम साईराम पुन्हा एकदा आज गुरुवारचा दिवस आणि या शुभ दिवसापासून आजच्या या दिदीप्यमान क्रिकेटच्या महासंग्रामाला आपल्याला सुरुवात झाली. आणि हे आपण पाहतोय एम्पर आहेत ज्या पद्धतीने नुकतीच नावं जे आपण पाहतोय सकाळपासून दुपारपासून आम्ही घेतोय ते त्या दातांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. महेश भोईर यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय हँडशेक केलं जातं इंटरनॅशनल लुक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. 54 धावा 11 धावा देऊन चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली थांबून ठेवलं फलंदाजाला आणि तेच दोन षटक पहिल्या क्रमांकाचं आणि सातव्या क्रमांकाचं टर्निंग पॉइंट ठरलं. स्वप्नील आपण यायचं आहे आपल्याला लगातार 3 चौकारासाठी सुबोध वेखंडे साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. एटीएम मधून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एटीएमचा उल्लेख एटीएमचा शोध जर आपण पाहिला तर नक्कीच तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवेनच नो डाऊट. कोणी मशीन बनवली आणि किती तारखेला मात्र एटीएम पहिलं जे वितरित केलं मुंबईमध्ये तर नक्कीच चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. महेश भोईर या ठिकाणी आमच्या समय जॉईन झालेत. महेश जास्त विचारणार नाही कारण सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा पहिला जो हकदार ठरला होता मान मिळवला होता. वेल डन महेश भोईर नक्कीच चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळालं. तो क्लास तुझा अजूनपर्यंत चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय. सॅल्यूट असेल. या स्पर्धेविषयी खेळपट्टी तुला कशी वाटली? समोरचा तगडा संघ होता एक्झॅक्टली माइंडमध्ये तू 50 धावा मात्र जमवण्याचा प्रयत्न केला होता डोळ्यासमोर. एमडी पॅन्थर आणि पहिलीच मॅच जे त्यांना ग्राउंडचं अंदाज आलेला आणि पहिली मॅच विन झाली त्याच्यावर आमच्यावर प्रेशर होता कारण की ते पहिली मॅच झालं तर आम्ही अजून ग्राउंडचा काय सराव नव्हता केलेला. बघितल्यानंतर विकेट कशी आहे लाईट किती याच्यात लाईट तर एकदम बेस्ट नॉट होते या डाऊट लाईट एकदम बॉल क्लिअर दिसतोय. आणि ज्या आम्ही खेळतो माग 2015 मी खेळलो मी काय सिरीज याच्या साईडने आपला गेम आहे आपली टीम जिंकल तेच आपले एक विचार असते. क्या बात आहे जोरदार टाळ्या उद्या महेश भोईर याच्यासाठी कारण टीम साठी खेळणं हे मात्र त्याचं ध्येय आहे. अजूनपर्यंत महेश भोईर एक शेवटचा प्रश्न असेल की 4 वर्ष तुम्ही हे पर्व चौथं बाळगतायत आणि स्वीकारतायत तर या ठिकाणी आपण पाहतोय की या डे नाईट स्पर्धेविषयी काय म्हणशील? प्रत्येक विचार मी आज ज्या डब्ल्यूसीसी कमिटी मेंबरनी ही जी संकल्पना उभारली आहे डे नाईटची आणि ज्यांना पॅकर लोकांनी जे सपोर्ट केलाय त्याचबद्दल धन्यवाद बोलतो मी पॅकर लोकांचे. पॅकर म्हणून आज एवढी मोठी टुर्नामेंट आणि तालुक्यात डे नाईट प्रथमच लिंग मॅच भरवता आली आपल्याला. थँक्यू सो मच. नक्कीच सॅल्यूट असेल या आयोजकांना नियोजकांना. आपण पाहतोय